This आपल्याला conference will now be recorded. आज आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी सोलापूरहून वैद्य कौशिक दाते सर उपस्थित आहेत. मी आपल्या सर्वांच्या वतीने कौशिक सरांचे स्वागत करतो. सरांनी वेळात वेळ काढून आपल्यासाठी नित्य उपयोगी कल्पांचा व्यापक चिकित्सा प्रयोग हा जो एक उपयुक्त विषय आहे आणि दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन व्यवहारामध्ये प्रॅक्टिस करत असताना उपलब्ध औषधींचा वाईड रेंज वेगवेगळ्या संप्राप्तींमध्ये संप्राप्ती भंग करण्यासाठी कशा पद्धतीने विचार करता येईल किंवा कशा पद्धतीने उपयोग करता येईल असा एक व्यवहाराच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असा विषय आज सर मांडणार आहेत. सरांचं यूजी ग्रॅज्युएशन शिक्षण हे वसंतदादा पाटील आयुर्वेद मेडिकल कॉलेज सांगली वरून झालं आणि त्यानंतर सरांनी पोस्ट ग्रॅज्युएशन हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद जयपूर इथून रसशास्त्र आणि भैषज्य कल्पनेतून केलं आणि गेले 8 वर्ष झाले सर सोलापूर येथे यशस्वी आयुर्वेद प्रॅक्टिस करत आहेत. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपल्या महाराष्ट्रात आणि देशभर जे दाते पंचांग ओळखले जातं तर ते दाते पंचांग कर्त्यांचा वारसा सर पुढे चालतो. त्यामुळे फलज्योतिष असाही सरांना एक प्रकारे घरगुती वारसा लाभलेला आहे. तर अशा कौशिक दाते सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या व्याख्यानाला सुरुवात करावी. सर पीपीटी डिस्प्ले होत नाहीये आता. जस्ट मिनिट हा मी शेअर करतो. हो हो आता दिसतंय. दिसला माझा आवाज येतो हो ठीक आहे ओके. हो हो चालेल कंटिन्यू करा सर. सगळ्यात प्रथम या सर्व ऑर्गनायझर्सचे मी आभार मानतो की त्यांनी मला आज इथे बोलण्याची संधी दिली. आपण या माझ्या व्याख्यानाची सुरुवात एका प्रार्थनेने करूयात जी मी प्रत्येक व्याख्यानाच्या आधी करत असतो. रागादिरोगान सततान शक्तान शेकतायान प्रसृतान शेषान औत्सुक्य मोहा रतिदान जघान यो पूर्व वैद्याय नमो सुदस्मि. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा अष्टांग हृदयातला पहिला श्लोक आहे. या श्लोकाच्या माध्यमातून अष्टांग हृदयकारांनी अगोदर होऊन गेलेल्या सर्व वैद्यवरांना नमन केलेलं आहे ज्यांनी रागादी सर्व गोष्टींच्या आहारी न जाता या आयुर्वेद शास्त्राला समृद्ध करण्यामध्ये महत्वाची भूमिका निभावली. मी देखील आता त्या सर्व वैद्यांचं स्मरण करून या व्याख्यानाची सुरुवात करतो. मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली साधारण 8 वर्षापूर्वी त्यावेळेला तुमच्यासारखाच थोडासा नवीन असताना खूप मनात यायचं की अरे हा कल्प वापरूया हा कल्प वापरूया हे औषध आपल्याकडे आणि या ह्याच्यात माध्यमातूनच माझ्याकडचा औषधांचा संग्रह वाढत गेला. पण या दरम्यान मला काही गोष्टी लक्षात आल्या की एखादा वैद्य जेव्हा नवीन प्रॅक्टिस करत असतो अशा वेळेला त्याला खूप सारी औषधी कल्पना स्वतःजवळ ठेवता येत नाही आणि इथं पॉसिबल होत नाही. अशा वेळेला तुम्हाला तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या औषधांचा वेगवेगळ्या प्रकारे कसा उपयोग करता येऊ शकेल हे शिकणं महत्वाचं ठरतं. मला ही विजन माझ्या सरांनी दिली. मी MD रसशास्त्र भैषज्य कल्पना NIA जयपूर येथून केली. तिथे माझे गुरु होते डॉक्टर द्विवेदी सर. ते आम्हाला वेगवेगळे कल्प शिकवले आणि त्या कल्पांच्या माध्यमातूनच हा कल्प कसा घडला असेल आणि तो कल्प वेगवेगळ्या प्रकारे कसा तुम्हाला वापरता येतो वेगवेगळ्या अवस्थांमध्ये या पद्धतीने त्यांनी आम्हाला विचार करायला आणि त्याचा निश्चितच फायदा मला पुढे माझ्या प्रॅक्टिसमध्ये झाला. आत्ता आपण इथे जमलेले आहोत तर मला आशा आहे की तुम्ही या माझ्या व्याख्यानाचा निश्चित चांगल्या प्रकारे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग करून घ्या. आता आपण कौशिक सर आवाज थोडा ब्लर येतोय सर. कौशिक सर हा ब्लर येतोय ब्लर आवाज व्यवस्थित ब्लर आवाज येतोय व्यवस्थित. हा आता ठीक आहे आवाज येतो.
तो मध्ये आय थिंक कनेक्शन प्रॉब्लेम्स मुळे हां ठीक आहे सर, आवाज ब्लर होतो. ठीक आहे, तर आपण नित्य उपयोगी कल्प बघणार बरं आहोत. ठीक, ओके, माझा आवाज येतो आता पुन्हा? काही प्रॉब्लेम आहे कोणाला? हो सर तर येतो आपण येतो नित्य उपयोगी, माझा आता आपण नित्य उपयोगी कल्प बघणार आहोत. तर नित्य उपयोगी कल्पांमध्ये प्रथम आपण बघणार आहोत ते म्हणजे चूर्ण, मिश्र चूर्ण, क्वाथ चूर्ण याप्रमाणे. प्रॅक्टिस करत असताना माझा पहिल्यापासून आग्रह असा होता की आपल्याला आपल्याकडे चूर्ण, एकेरी चूर्ण ही व्यवस्थित संख्येत असावी, कारण त्या एकेरी चूर्णांचा उपयोग आपल्याला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो. आता मी इथे काही उदाहरणादाखल जी मॅक्झिमम वापरली जाणारी चूर्ण आहेत त्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल की ज्येष्ठमध आहे, सारिवा आहे, गुडुची, शतावरी, जीरक, शतपुष्पा, हरितकी, शुंठी, ही जी चूर्ण आहेत ती एकेरी चूर्ण आहेत. माझ्या स्वतःच्या प्रॅक्टिस मध्ये सध्या माझ्याकडे जवळपास 50 ते 100 तरी, 60 तरी अंदाजे एकेरी चूर्ण आहेत, आणि मग त्यांचे वेगवेगळे कल्प धरून ही सगळी संख्या 100 च्या जातात. मिश्र चूर्णांमध्ये देखील तुमच्या दवाखान्यात असावीतच आणि जी वेगवेगळ्या प्रकारे वापरता येतील अशी चूर्ण इथे घेतलेली आहेत. जसे सीतोपलादी असेल, त्रिफला असेल, प्रजनयोग, धातुपाचक चूर्ण, त्याच्यामध्ये रक्तपाचक, मांसपाचक येतात, दाढीमाष्टक हे चूर्ण असते. क्वाथ चूर्ण, काही कल्पना या क्वाथ स्वरूपात वापरल्यानंतरच खूप चांगल्या तऱ्हेने रिझल्ट देतात. तर त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने माझ्या प्रॅक्टिसमध्ये लघुमंजुष्ठादी काढा आणि फलत्रिकादी काढा वापरतो. ह्याच्या पुढच्या स्लाइड मध्ये आपण नित्य उपयोगी रसौषधी आणि कल्प घन करू. महासुदर्शन घन हा ज्वरातला दिसणारा कल्प असला तरी तो अनेक ठिकाणी वापरता येतो. पथ्यादी, दशमून, कुटज हे घन तुमच्या प्रॅक्टिसमध्ये असले पाहिजे. आता रसौषधी या कशा काम करतात इथे लिस्टिंग केलेलं आहे, त्याच्याविषयीचं पूर्ण डिटेल विवेचन हे पुढच्या व्याख्यानात येईल. त्याचप्रमाणे काही गुगुलांचा देखील समावेश या व्याख्यानात होईल. तर आता मी इथे इन्लिस्टिंग केलेलं आहे तेवढ्यासाठी की आपल्याला इतकी औषधं तुमच्या दवाखान्यात असली तर मॅक्झिमम तुम्हाला पेशंट्स वेगवेगळ्या प्रकारेचे पेशंट्स हाताळता येऊ शकतात हे सांगण्यासाठी. या एकेका कल्पावरती देखील आपल्याला एक एक तासाचं व्याख्यान होऊ शकतं याची मला कल्पना. आता आपण पहिलं चूर्ण या स्वरूपातलं बघत आहोत स्लाइड. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ज्येष्ठमध, यष्टीमध. आपल्या सगळ्यांना अतिशय परिचयाचं असणार द्रव्य यष्टीमध. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याचा एक उपयोग, तो म्हणजे अम्लपित्तनाशक किंवा पित्तावरती उत्तम कार्य करणार. परंतु ज्येष्ठमध हे अनेक प्रकारे तुम्हाला वापरताय. आता ज्येष्ठमधाचा जर का तुम्ही भावप्रकाशातला श्लोक बघितला तर भावप्रकाशकार त्यामध्ये म्हणतात की यष्टी हिमागुरु स्वाद्वी चक्षुष्या बलवर्ण सुस्निग्धा शुक्रला केश्या स्वर्या पित्त अनिल आश्रजित. आता माझ्या प्रॅक्टिस मध्ये सुरुवातीला मी देखील याच पद्धतीने ज्येष्ठमध केवळ अम्लपित्तनावरती किंवा पित्ताच्या आजारांवरती वापरत होतो. परंतु पुढे पुढे जशी प्रॅक्टिस वाढत गेली, वेगवेगळ्या प्रकाराने त्याचा अंदाज येत गेला, त्यावेळेला ज्येष्ठमधाचा वापर हा व्रणामध्ये करायला सुरुवात केली. मग व्रणाचे जे पेशंट्स येतात, तुमच्याकडे एखादा पेशंट सुरुवातीला येतो आणि म्हणतो की खर्चटलंय आणि खूप आग होती, अशा वेळेला जर का तुमच्याकडे ज्येष्ठमध आणि धृत असेल तर तुम्ही ज्येष्ठमध आणि धृत हे एकत्र करून त्याचा त्या व्रणावरती लेप लावला तर तो होणारा दाह हा लगेच कमी. ज्येष्ठमध हे उत्तम रक्तस्तंभक आहे आणि व्रणावरती देखील कार्य करतो, त्यामुळे व्रणाच्या चिकित्सेमध्ये ज्येष्ठमध्ये उत्तमरित्या वापरतात. मी आता इथं अनेक चूर्णांच्या समोर नेत्रिय असं लिहिलेलं आहे. हे नेत्रिय काय आहे हे मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडच्या प्रॅक्टिसमध्ये अनेकदा पेशंट्स डोळ्याचे आजार घेऊन येतात, त्यावेळी तुम्हाला या नेत्रिय असं लिहिलेल्या द्रव्यांचा खूप फायदा होतो.
सुस्निग्ध। सुस्निग्ध म्हणजे काय? तर शरीराला स्निग्धता प्रदान करणार। ज्येष्ठ मध चा वापर हा कुष्ठाच्या पेशंट मध्ये की ज्यांच्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये रौक्ष उत्पन्न झालेला असेल, तर अभ्यंतर आणि बाह्य या दोन्ही पद्धतीने सुस्निग्धतेसाठी केला जातो। आता एकच अस्थिमधु हे द्रव्य कुष्ठामध्ये वापरलं जाते, व्रणामध्ये वापरलं जाते, अम्लपित्तामध्ये वापरलं जाते आणि स्वर्य म्हणून देखील वापरलं। ज्येष्ठ मध या द्रव्याचे आपण हे वेगवेगळ्या प्रकारे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोग करू शकतो। आता ही जी इथे एकेरी चूर्ण येतील ती पुढे असणाऱ्या रसौषधींच्या चूर्ण कल्पनांसोबत मिश्र करून वापरल्यास तुम्हाला त्याचे तसे तसे रिझल्ट मिळतात। आपण ह्याच्यातलं पुढचं द्रव्य जे बघू तर ते असेल सारिवा। सारिवा हे तसं म्हणायला गेलं तर सगळ्यांकडं असतच, पण सारिवेच्या बाबतीत काही सांगाव्यात अशा गोष्टी आहेत। ते म्हणजे सारिवेचा कधीच वास करू नका, कारण सारिवा हे प्रामुख्याने गंध गुणाने काम करणारं द्रव्य। खूप उकळून काढा केल्यास त्याच्यातला गंध निघून जातो आणि ते द्रव्य हे कार्यकारी ठरत नाही। माझ्याकडे मी सारिवा ही उत्तम आता चरकाचार्याने सांगितल्या पद्धतीने सांग्राहिक रक्त पित्त प्रशमनाला श्रेष्ठा या पद्धतीने वापरली जातेच, त्याशिवाय मी गर्भस्थापक म्हणून देखील सारिवा वापरतो। ज्या स्त्रियांच्या मध्ये तुम्हाला वारंवार गर्भपाताची हिस्ट्री सापडते अशा स्त्रियांच्या मध्ये प्रेग्नन्सी राहिली आहे असं लक्षात येतात सारिवा ही सुरू केल्यास उत्तम रिझल्ट मिळतात। गर्भपाल रसासोबत सारिवा वापरता येते, त्याचे देखील उत्तम रिझल्ट मिळतात। याशिवाय सारिवेचा उपयोग हा विषनाशक म्हणून उत्तम रित्या होतो। ते उत्तम रक्त प्रसादक द्रव्य आहे, दाहभर आहे। सारिवेचा एक किस्सा सांगायचा तर माझ्याकडे एक पेशंट आलं आणि त्या पेशंटला आता या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काही वेगवेगळे जे किडे उत्पन्न होतात त्या किड्या कुठल्या तरी किड्याने तिथे दंश केलेला अत्यंत दाह होतो। आता विष आणि दाह या दोन्हीवरती कार्य करणारं द्रव्य म्हणजे सारिवा। या पद्धतीने सारिवेचा तिथे लेप देखील दिला आणि अभ्यंतर सेवन देखील केलं, या दोन गोष्टीने त्याचा दाह हा खूप पटकन बरा झालेला दिसणार। सारिवा हे द्रव्य वापरत असताना आपल्याला त्याचा गर्भावरती होणारा विचार, गर्भस्थापक म्हणून ते कसं काम करतं हा विचार, ते उत्तम दाहभर आहे हा विचार प्रत्येक वेळेला डोक्यात असला। ह्याच्या पुढचं जे चूर्ण घेतलेलं आहे एकेरी चूर्ण ते आहे गुडुची। आपल्या सगळ्यांना माहिती आहे गुडुची ही संशमन द्रव्य, म्हणजे काय त्याचं एक कल्पाचंच नाव संशमन आहे। म्हणजे काय तर ते तीनही दोषांचं साम्यावस्था उत्पन्न करण्यामध्ये महत्वाचा रोल निभावतो। आता हे द्रव्य तुमच्या क्लिनिकमध्ये असायलाच हवं अशा द्रव्यांपैकी एक द्रव्य। गुडुची ही एकेरी खूप कमी जण वापरतात, परंतु ती वेगवेगळ्या व्याधींमध्ये एकेरी वापरल्यानंतर देखील खूप छान रिझल्ट देते हे अनुभवातून मला जाणवलं। जीर्णज्वराच्या अनेक पेशंट्समध्ये गुडुची सिद्ध क्षीर हे उत्तमरित्या काम करतो। रुग्णास अगदी मंद ज्वर असतो, कधी कधी तो थर्मामीटरमध्ये येत देखील नाही, परंतु त्याला ज्वराची सर्व लक्षणं जाणवत असतात, दौर्बल्य असतं। अशा पेशंटमध्ये गुडुची सिद्ध क्षीराचा उत्तम फायदा झालेला दिसून ही गुडुची रस आणि रक्त या दोन धातूंवरती छान थांबत, त्यामुळे रक्तरक्ताचे जे व्याधी आहेत त्या सर्व व्याधींमध्ये गुडुची हे द्रव्य उत्तमरित्या काम करत। मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वातरक्त, जीर्णज्वर, पांडू, कामला या व्याधींमध्ये गुडुचीचा खूप खूपच छान उपयोग करून घेतो। गुडुची हे द्रव्य असं आहे की जे तुम्हाला इझिली अवेलेबल होतं, त्यामुळे तुम्हाला जेव्हा ते ताजं अवेलेबल होतं तेव्हा त्याच्या विविध कल्पना करून ठेवा, तर त्याचा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे फायदा मिळतो। वातरक्ताच्या पेशंटमध्ये गुडुची सुद्धा तेलाने जर का स्नेहन केलं तर
छान कमी होताना दिसून येतो, दाह चांगल्या अर्थाने कमी होताना दिसून येतो, त्यामुळे त्याची गुडूचित्त येईल ही कल्पना करून ठेवतात, गुडूची धृत करतायत, गुडूची शर्करा कल्पना करतायत. अनेकदा वातरक्ताच्या पेशंट्समध्ये गुडूची आपण अनेकदा गुगुळ वापरतो आणि त्या गुगुळांमुळे जेव्हा रुग्णाचं थोडस कर्षण होतं आणि त्याला दौर्बल्य येतं, अशा वेळेला गुडूची शर्करा कल्प जर का म्हणून वापरला, पाण्यासोबत त्याला मिक्स करून ढवळून जर का तो प्यायला दिला, तर तुमचं गुडूचीच कर्म देखील घडतं, वातरक्तावरती औषध म्हणून पण जातं आणि शर्करा कल्प हा बल्य असल्यामुळे थकवा देखील येतो. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये गुडूचीचे हे वेगवेगळे कल्पना अतिशय नियमित पद्धतीने वापरतो, तैल घृत व शर्करा कल्पना. सत्व हे सगळेजण वापरतात. आता मी इथे सांगत असताना आपल्याला माहीत असलेले त्या द्रव्यांचे उपयोग सांगत नाहीये खूप जास्त. ते द्रव्य इतर वेगवेगळ्या व्याधींमध्ये कशा पद्धतीने वापरता येतं हे आता मी एलॅबोरेट करतो. त्यामुळे गुडूची ही इतर अनेक व्याधींमध्ये देखील वापरता येते, परंतु या व्याधींमध्ये देखील त्याचा छान फायदा मिळतो हे मला आता तुम्हाला सांगायचं. याच्या पुढचं द्रव्य मी घेतलेलं आहे ते म्हणजे शतावरी. आता शतावरी हे द्रव्य बघायला गेलं तर आपल्या डोळ्यासमोर पहिल्यांदा येतं ते सध्या उपयोग त्याचा केवळ ज्यांचे प्रसूता स्त्रिया असतात आणि त्यांना प्रसूता स्त्रिया असतात आणि त्यांच्यामध्ये दूध येत नसतं, स्तन्य येत नसतं, अशा वेळेला शतावरीचा वापर करताना आपण बघितलं. पण शतावरी हे द्रव्य खूपच विलक्षण पद्धतीने अनेक ठिकाणी वापरता येतं आणि त्याचे सुंदर रिझल्ट मिळतात. शतावरीचं एक कर्म मी खूप सुंदरतेने वापरलाय म्हणजे ते पित्त शूलहर. शूलाच्या प्रकारामध्ये जर का तुम्ही चिकित्सेत बघितलं तर शतावरी स्वरस द्यायला सांगितलं. माझ्याकडे एक रुग्ण आले, साधारण क्लिनिक बंद करून मी घरी आलेलो होतो आणि मला फोन आला की माझ्या पोटात अतिशय जास्त दुखतंय आणि तुम्ही या पटकन. म्हणलं ठीक आहे तुम्ही येऊन बसा, मी आलोच. मी आलो तेव्हा रुग्ण पोटात दुखतंय म्हणून माझ्या क्लिनिक मधल्या बेडवरती झोपून राहिली होती, ती बसू शकत नव्हती. मी विचारलं काय झालेलं आहे आणि त्याच्यावरून अंदाज आला की हा पित्तप्रधान शूल आहे. अशा अवस्थेमध्ये जीरक, शंखवटी अशी औषधे वापरण्याच्या ऐवजी शतावरी हे सुंदर काम करते. त्या रुग्णाला जेव्हा मी कामदुधा आणि शतावरी हे एकत्र करून शतावरी कल्प हे एकत्र करून थोडा थोड्या अंतराने घ्यायला सांगितलं तेव्हा पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये त्या रुग्णाचा शूल हा 75 ते 80% कमी झालेला होता. आयुर्वेदातलं शतावरी हे द्रव्य हे कुठेच त्याचं शूलघ्न म्हणून वापर आपल्या डोळ्यासमोर आपल्याला शिकवला जात नाही, पण पित्त जर शूल असेल तर शतावरी ही उत्तम शूलघ्न कार्य करते हे मी अनुभवलेलं आहे. शतावरी या द्रव्याचा पुढचा आपण बघतोय की ते स्तन्यकर आहे, तसेच ते शुक्रवृद्धीकरक पण आहे. शुक्र व स्रोतसाची दोन मुख्य स्थान आहेत, त्यामध्ये एक स्तन्य येतं, त्यामुळे मॅक्सिमम स्तन्यकर द्रव्य ही शुक्रावरती उत्तम शुक्रजनन कार्य करतात. मग ज्यांच्यामध्ये दौर्बल्याने शुक्राचा क्षय झालेला असतो अशा रुग्णांमध्ये शतावरी हे शुक्रजननाचं कार्य करताना छान दिसून येतं. शतावरीचं अजून एक नाव आहे ते म्हणजे अभिरू, म्हणजे भय कमी करणारी, अशा अर्थाने ती मेधी आहे. माझी एक पेशंट होती, तिला साधारणपणे सातत्याने असं वाटत होत की अकारण भय, म्हणजे कुठलंही कारण नसताना सातत्याने भय, हे लक्षणं घेऊन ती माझ्याकडे आली होती. आणि त्या रुग्णाला मी मोठ्या मात्रेमध्ये म्हणजे दिवसातनं 3 काळांमध्ये शतावरीच दिली आणि त्याचे सुंदर रिझल्ट मिळाले आणि त्याचं भय हे कमी होताना दिसत. तर शतावरी हे द्रव्य केवळ स्तन्य वृद्धी करणार स्तन्यकर नसून ते पित्त शूलहामध्ये वापरता येतं, मेध्य म्हणून वापरता येतं, रक्तपित्तात वापरता येतं, बल्य शुक्रजनन म्हणून देखील वापरता येतं. आता ह्याच्या पुढचं द्रव्य आपण बघत आहोत ते म्हणजे जीरक. तसं बघायला गेलं तर अतिशय सहजरित्या मिळणारं स्वयंपाकघरातलं द्रव्य म्हणून आपल्याला जीरक म्हणतो. आता जीरकाच्या बाबतीमध्ये आपण
अनुभव घेऊन ती शारंग भावप्रकाश कार काय म्हणतात, त्यांनी जिरे तर त्रितय सांगितलं, तीन प्रकारचे जिरे सांगितले, जिरे चहा जिरे आणि कडू जिरे. तर या तीन प्रकारच्या जिरकांचे त्यांनी कर्म सांगत असताना ते उत्तम आध्मान नाशक, गुल्मनाशक, स्थूलनाशक सांगितले. त्याच पद्धतीने या पद्धतीने आपण जिरकाचा वापर निश्चित करतो. अनेक रुग्णांमध्ये आध्मानाची अवस्था असताना जिरक हे छान काम करताना दिसतं, स्थूलाची अवस्था असताना जिरक हे छान काम करताना दिसतं. पण जिरक हे द्रव्य उत्तम गर्भाशय शुद्धीकरण, याच गर्भाशय शुद्धीकरण या त्याच्या गुणाचा वापर करून जिरकाद्यारिष्ट नावाचे एक अरिष्ट कल्पना मिळते. तर ती अरिष्ट कल्पना ही गर्भाशय शुद्धी करणारी म्हणून अनेक ठिकाणी वापरली. माझ्या एका रुग्णेच्या बाबतीमध्ये तिचं अबॉर्शन करण्यात आलं, परंतु काही कन्सेप्शन मॅटर हा अजून गर्भाशयामध्ये शिल्लक राहिलेला दिसत होता सोनोग्राफी. तेव्हा तिला डायलेटेशन अँड क्युरेटेज करायला सांगितलं, परंतु तिची त्याला तयारी नव्हती, कारण की पुढे जाऊन गर्भाशयाच्या जर का भिंतींना काही हानी पोचली तर पुन्हा गर्भधारणा होण्याविषयी शंका उत्पन्न होते, त्रास होऊ शकतो. अशा वेळेला त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये मी जिरक हे गर्भाशय शुद्धीकर म्हणून वापरतो, जिरकाद्यारिष्ट. आणि त्या जिरकाद्यारिष्टाच्या उपयोगाने तिचं थांबलेलं रजत प्रवर्तन पुन्हा सुरू झालं आणि साधारणपणे 8 दिवसानंतर पुन्हा सोनोग्राफी केली तर पूर्ण क्लिअर युटेरस होतो, काहीही त्याच्यामध्ये शिल्लक राहिलेलं नाही. जिरकाचा या पद्धतीने देखील तुम्हाला उपयोग होतो. ज्या स्त्रियांमध्ये रज उपस्थित आहे परंतु बाहेर पडत नाही अशी अवस्था असते, अशा स्त्रियांच्या बाबतीमध्ये जिरक हे उत्तमरित्या काम करताना दिसून येते आणि तिथं पाळी आलेली देखील दिसते. जिरकाचा हा उपयोग मी स्वतः अनुभवलेला नाहीये, परंतु माझ्या गुरुजींनी त्याचा उपयोग केलेला मी बघितला होता की वृश्चिक दंशेच्या वेदनांमध्ये घृतसैंधवा जिरक मिश्र करून त्याचा कोष्ण लेप लावल्यानंतर त्याचा शूल कमी होतो. माझ्या प्रॅक्टिसमध्ये वृश्चिक दंशाच्या वेदना असताना, वृश्चिक दंशाचा पेशंट असताना मी वेगळं औषध वापरलं, परंतु माझ्या गुरुजींनी केलेला हा उपयोग माझ्या डोक्यात तेव्हा राहिला. माझ्याकडे जेव्हा तो पेशंट आला तेव्हा तो ऑलरेडी पॅरासिटामॉल घेऊन आला होता वृश्चिक वेदनेच्या संदर्भात, त्यामुळे तेव्हा मला शूलहर म्हणून जिरक वापरता आलं नाही. पण त्याची एक वेगळी स्टोरी आहे जी पुढच्या एका कल्पामध्ये येईल. ह्याच्या पुढचं द्रव्य हे यवानी. यवानी हे द्रव्य आपण अनेकदा जाणतो की शूलहर आहे, परंतु कोणता शूलहर? शतावरी हे जसं पित्त जे शूलहर आहे तसं यवानी हे द्रव्य उत्तम वात कफज शूल कमी करतो. कृमिहर म्हणून देखील यवानीचा उत्तम वापर आपल्याला करता येतो. आपल्या सगळ्यांना थोडस इंटरेस्टिंग असलेलं म्हणजे यवानी हे द्रव्य बीजामय हर म्हणून सांगितलं. जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट येतो आणि दात दुखतोय, आता मी काय करू, त्याला काय द्यावं असं तुमच्या डोक्यात येईल, तेव्हा यवानीचा वापर तुम्हाला निश्चित करता येऊ शकतो. यवानी हे द्रव्य वात, त्याचा श्लोक बघितला आपण तर यवानी कटु तीक्ष्ण वात श्लेष्म बीजामयान हंती. बीजामयान म्हणजे दंतरोगांमध्ये यवानीचा आपल्याला फायदा मिळू शकतो. ह्याच्या पुढचे द्रव्य आहे ते हरितक. रसायन अन्नपानकृत दोष हर संतर्पणकृत रोगांमध्ये उत्तमरित्या वापरता येणार. हरितकीचा उपयोग हा मी स्वत रसायन म्हणून उत्तम रित्या केलेला आहे. अन्नपानकृत दोषहर म्हणजे काय? तर आपल्याकडे अनेकदा रुग्ण असे येतात की मला अन्न सेवन केल्यानंतर खूपच पोट जड होत, ही त्यांची बेसिक कंप्लेंट असते. त्यावेळी इतर खूप काहीतरी वेगळं औषध वापरायच्या ऐवजी हरितकी ही उत्तमरित्या काम करते. एकच हरितकी ही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वापरल्यास वेगवेगळ्या रीतीने काम करते हे दिसून येते. हरितकीचा भावप्रकाशातला श्लोक त्यासाठी खूप महत्वाचा आहे. अन्नपानकृतान दोषान वातपित्त कफोद्भवान हरितकी हरती आशु भुक्तस्य उपरी योजिता.
जे जेवणानंतर वापर केल्यास हरितकी ही अन्नपानकृत दोष नाश करते। आणि मी हरितकी ना ज्या पद्धतीने जेवणानंतर वापर करतो आणि अपेक्षा होती तेव्हा की अनुलोमन कर्म करावं म्हणजे रेचन कर्म करावं, पण ते घडत नव्हतं। मी पुन्हा ग्रंथ काढला आणि बघितलं की हरितकी ही रेचन कर्म का करत नाहीये, तर रेचन करण्यासाठी हरितकी ही सहभोजने न वापरायला सांगितलं। विश्रंसनी मूत्र शकृत मलाना हरितकी स्यात सहभोजने न, एवढ्याशा बदलानंतर हरितकीने उत्तमरित्या मलाचं विश्रंसन करायला सुरुवात केली। हरितकीचा एक सुंदर उपयोग मी माझ्या हृदरोगाच्या पेशंट्समध्ये करतो। हृदय व उरस्थानातील विविध प्रलेप नाशक म्हणून हरितकीचा उत्तम फायदा मिळतो। तुम्ही भावप्रकाश काढलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो रेफरन्स मिळेलच की हृदय आणि उर या ठिकाणचे दोष ते नाश करते। चरकातला यातला रेफरन्स खूप छान आहे। चरक चिकित्सा स्थान अध्याय क्रमांक 1 मध्ये आलं हरितकीच्या बाबतीत। स्रोतो विबंधान विविधान प्रलेपम हृदय उरचो हो स्मृती बुद्धी प्रमोहंत जयेत शिखरम हरितकी। विविध स्रोतो विबंध व हृदय आणि उर स्थान प्रलेप हरितकी उत्तमरित्या नाश करताना दिसून येतो। ह्याच्या पुढचं द्रव्य आपण बघूयात, ते आहे शुंठी। अतिशय सहजरित्या घरात देखील असणारं द्रव्य शुंठी, कास पीनस विबंधर म्हणून उत्तम काम करतो। शुंठीच्या बाबतीत तुम्ही लक्षात घेतलं तर ती एका बाजूला विबंधहर म्हणून सांगितली तर दुसऱ्या बाजूला संग्राही म्हणून सांगितली। एकच द्रव्य विबंधहर व संग्राही असं दोन्ही काम करतं। ते कसं, हे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला अनुभवात आलेलं, ते म्हणजे जिथे कफाचा विबंध असतो म्हणजे रुग्ण येतो पोटात दुखतंय विबंधामुळे, त्या ठिकाणी शुंठी वापरली तर तो विबंध नष्ट होऊन शूल कमी होताना दिसतो। पण अतिसाराच्या पेशंट्समध्ये मात्र उत्तमरित्या संग्राही म्हणून कार्य करताना दिसतो। तसेच शुंठी ही डोळे बंद करून अग्निमानले असताना वापरावयाचे द्रव्य। मध्यंतरी नरेंद्र पेंडसे सरांचं एक व्याख्यान झालं होतं, तर नरेंद्र पेंडसे सरांनी आमवाताच्या पेशंट्समध्ये एक स्टडी केलेला होता आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की अग्निमानले आहे आणि आमवातची अवस्था आहे आणि तुम्हाला रुग्णाचे बल कमी होऊ द्यायचं नाहीये, तर शुंठी सिद्धक क्षीर हे उत्तमरित्या काम करताना दिसतं। ते एका बाजूला आमाचं पाचन करतं आणि रुग्णाचं बल हे उत्तम ठेव। आता ह्याच्या पुढचं द्रव्य आहे ते हरिद्रा। स्वच्छ व्रण विषहर कंडुहर असावंच असं द्रव्य आहे आणि ते मॅक्झिमम ठिकाणी तुम्हाला ते वापरता येतं म्हणून मी इथे ह्याचा समावेश केला। ह्याच्याबद्दल जास्त एलॅबोरेट मी आता करणार नाही, परंतु अनेक सध्या आपल्याकडचे वैद्य देखील व्रण असताना हरिद्रा लावायला घाबरतात। ते घाबरू नये असं माझं म्हणणं आहे, कारण का जग त्याचं पेटंट घ्यायला निघालंय आणि आपण मात्र घाबरतो। त्यामुळे व्रणाच्या पेशंट्समध्ये हरिद्रा ही निश्चित वापरा। ह्याच्या पुढचं द्रव्य आहे ते दारवी। दारवी रसांजन हे द्रव्य मिरॅकल ड्रग आहे। माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला सगळ्यात एकदम छान अनुभव देणारं द्रव्य म्हणजे दारवी रसांजन। मी ते प्रमेहात वापरतो। दारवीच्या बद्दल ते विषघ्न म्हणून वापरलं जातं, विषुचिकेच्या पेशंटवरती वापरण्यात येतं। दारवीच्या बद्दल अतिसार किंवा विषुचिकेतली एक किस्सा सांगायचा म्हणजे एक साधारण 75 वर्षाच्या आजी होत्या आणि दिवसा माझ्याकडे आल्या तेव्हा 10 ते 20 द्रवमल अतिसार झालेले होते। त्या आजींच्या कल्पनेमध्ये ज्यांना मी जी औषध योजना केली त्याच्यामध्ये मी दारवी आणि रसांजन हे दोन द्रव्य सुवर्णसूत शिखरासोबत वापरले। त्या रुग्णाला पोटात दुखत नव्हतं आणि फक्त द्रवमल होत। पोटात न दुखता द्रवमल होणं हे मॅक्झिमम वेळा अन्न विषबाधेमध्ये दिसतं किंवा आतड्याला एकदम मोठ्या प्रमाणे कुठल्या कारणाने सूज आली तर दिसतं, आणि अशा अवस्थांमध्ये दारवी रसांजन हे
मिरॅकल सारखं काम करतं. साधारणपणे एक तासाभरामध्ये तिचे द्रवमल थांबले आणि आजी एकदम फ्रेश झाले. आत्ता अगदी कालची केस सांगण्यासारखी म्हणजे माझ्याकडच्या एका रुग्णेला मी पंचतिक्त घृत गुगुल वापरलो आणि पंचतिक्त घृत गुगुल घेतल्यानंतर काही कारणांमुळे तिला द्रवमल सुरू झाले. ती संध्याकाळी साधारण 6 वाजता माझ्याकडे काल दाखवायला आली आणि दिवसभरामध्ये 8 ते 10 द्रवमल झालेले आहेत. अंग थरथरत आहे अशी सगळी लक्षणं घेऊन आली. त्या रुग्णामध्ये देखील मी काल सुवर्ण सुचेकर, रसांजन आणि दाढीमाशक नावाचं पुढे एक चूर्ण इरते एवढेच वापरतो आणि या वापरानंतर तिला सांगितलं की मला 7:30 वाजता फोन करून सांग काय घडतं. आणि बरोबर 7:30 वाजता तिचा फोन आला की सर आता द्रवमल थांबलेले आहेत, एकही द्रवमल पुढे झालेला नाही. इतकं हक्काने वापरता येण्यासारखं द्रव्य म्हणजे दारवी. दारवीचा एक खूपच छान उपयोग वापरण्यात येतो तो म्हणजे कर्ण नेत्र मुखोद्भूताम रुजकंडुमच तोषये. कर्ण नेत्र आणि मुख या ठिकाणी ज्या ज्या कारणामुळे तुम्हाला सूज उत्पन्न होईल, व्रण उत्पन्न होईल, त्या त्या ठिकाणी तुम्हाला दारवी आणि रसांजन हे द्रव्य वापरता येईल. मी माझ्याकडच्या नेत्र म्हणजे अभिषेकाच्या प्रत्येक पेशंटमध्ये दारवी हे द्रव्य वापरतो. दारवी हे द्रव्य या पद्धतीने प्रमेहात वापरता येतं, कर्ण नेत्र मुखगत व्याधींमध्ये वापरता येतं, विषसूचिकेमध्ये वापरता येतं, उत्तम विषघ्न म्हणून घेतलं. आता ह्याच्या पुढचं द्रव्य आपण घेतोय तो रासना. आपण अनेकदा आपल्याकडं अनेक वातहर गुगुल ठेवतो, योगराज गुगुल असेल, अजून कुठले कुठले गुगुल असतील आणि वातघ्न चिकित्सा करत असताना रासना वातहरणाम श्रेष्ठा हे विसरून जातो आणि ते त्याच्यामध्ये ऍड करायला विसरतो. जेव्हा जेव्हा तुम्हाला वाताची संप्राप्ती आढळते तेव्हा तुम्ही त्या औषधांसोबत रासना ऍड केली तर वातघ्न कार्य उत्तम रीत्याने होताना दिसतो. त्यामुळे योगराज गुगुळ असेल किंवा इतर गुगुळ कल्पल जेव्हा तुम्हाला वातव्याधींवरती वापरायचे असतात तेव्हा तिथे रासनाही वापरली पाहिजे. मी माझ्याकडच्या केसेसमध्ये श्वासाचे पेशंट ज्यांच्यामध्ये वात हे प्रामुख्याने कारण दिसून येतं त्यांच्यामध्ये रासनाचा उत्तम उपयोग करतो आणि रासना ही तिथे श्वासहर म्हणून देखील काम करताना. देवदार, देवदार हे चूर्ण स्वरूपामध्ये तुमच्या क्लिनिकमध्ये असायला पाहिजे या मताचा मी आहे. कारण की ते उत्तम सुलग्न द्रव्य आहे आणि देवदार हा जर का गुगुल कल्पनांसोबत वापरला तर त्यांचा इफेक्ट वाढवतो असं माझं मत आहे, मला त्याचा अनुभव आहे. त्याच पद्धतीने एका बाजूला वातहर कार्य करत असताना तो कफहर पण आहे. त्यामुळे कफ जे कासामध्ये देवदार चूर्णाचा उत्तम रित्या फायदा मिळताना दिसतो. देवदार हे द्रव्य, रासना आणि देवदार ही दोन द्रव्य मी माझ्या वात शूलाच्या पेशंट्समध्ये उत्तम रित्या वापरतो. एकेरी चूर्णांमधला पुढचा पाठ होतो तो म्हणजे धुरुंग. माझ्या सरांनी मला काही कल्प शिकवले, त्यामध्ये सुचेकर हा कल्प शिकवताना त्याच्या भावना द्रव्यांमध्ये धुरुंग. सरांनी एक सांगितलं होतं की ज्या कल्पना वापरशील तू सुचेकर किंवा रसौषधी वापरशील त्या रसौषधी वापरत असताना त्याची भावना द्रव्य नीट लक्षात ठेवाय आणि प्रॅक्टिसमध्ये ती भावना द्रव्य त्या कल्पने त्या कल्पासोबत सूक्ष्म करून वापरायची म्हणजे खरल कराय. मॅक्झिमम वेळा औषधी तयार करत असताना भावना देतानाच मोठा प्रॉब्लेम होतो, कंटाळा केला जातो. अशा वेळेला त्याची भावना द्रव्य जर का आपण आपल्या जवळ ठेवली तर त्या औषधीचं गुणकर्म हे अत्यंत चांगल्या रीतीने वाढताना दिसत आणि सूचकर हा कमी मात्रेमध्ये देखील वापरून धुरुंग जोडल्यास त्याचे छान फायदे मिळताना दिसतात. माझ्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे मी असं बघितलेलं आहे की दिवसाला 2-2 सुवर्ण सूचकर देणारे देखील वैद्य आहेत, मात्र मला 7 दिवसाला 5 सूचकर 4 सूचकर पुरतात. कारण का त्याच्या जोडीला मी त्याच्या जोडीला भृंग हे चूर्ण त्याला जोडलेलं असतं, त्यामुळे पैसे हे देखील कमी होतात आणि फायदा तितकाच मिळतो. भृंग हे चूर्ण धात्वग्नीचा उत्तमरित्या वृद्धी करणार आहे. भृंगा भृंगराजासव नावाने जे आसव मिळतं ते सध्या अनेकदा फेमस केलेलं आहे ते केसांसाठी, परंतु भृंगराजासव हे उत्तम धातू पुष्टीकर तो क्षयातला आहे. ते आसव वरिष्ठाची कल्पना ही क्षय रोगातली आहे, क्षयामध्ये वापरण्यासारखं औषध आहे. पुरुषांमध्ये पुष्टी आणणारं असं म्हणून त्याचा उल्लेख केलेला आहे. सध्या मात्र ते केवळ भृंग हे डोक्या म्हणजे केसांसाठी वापरलं जातं, परंतु तुम्ही वैद्य आहात
आणि तुम्हाला हे द्रव्य वेगवेगळ्या तऱ्हेने वापरता आलं पाहिजे. त्यामुळे भृंग हे द्रव्य तुम्हाला क्षयाच्या पेशंटमध्ये, ज्यांच्यामध्ये तुम्हाला अग्निमांद्यातून क्षय उत्पन्न झालेला दिसतो अशा पेशंटमध्ये वापरल्यास उत्तम पुष्टीदायक म्हणून देखील वापर करता येतो. ह्याच्या पुढचं द्रव्य तुमच्याकडे असावं आणि त्याचा विविध पद्धतीने वापर करता येतो ते म्हणजे गोक्षूर. गोक्षूर हे मॅक्झिमम वेळा मूत्रपृच्छरावरती वापरलं जाणारं द्रव्य, पण गोक्षूर हे द्रव्य उत्तम कासज नाही. कशा पद्धतीने? तर ते बलदायक आहे. वातज कासामध्ये गोक्षुराचा छान फायदा होताना दिसतो. गोक्षूर हे द्रव्य कृमिहर आहे. गोक्षूर हे द्रव्य जिभरत नाही. आता एक 4-5 महिन्यापूर्वी आमच्या क्लिनिकमध्ये एक केस आली होती. एक मुलगी होती 7-8 वर्षाची आणि तिच्या बाबतीमध्ये कृमी हे ज्वराचं कारण होतं, पण त्याच्यामुळे अतिशय बलनाश देखील झालेला होता, वारंवार ज्वरही येऊन 3-4 पेडियाट्रिक्सकडे जाऊन मग आमच्याकडे आलेली होती. अशा त्या रुग्णामध्ये आम्ही गोक्षुराचा वापर केला. त्याच्याने कृमिघ्न कार्य पण घडलं आणि बल्य कार्य देखील घडलं आणि त्या जोडीला ज्वरघ्न कार्य देखील. अशा पद्धतीने गोक्षूर हा तुम्हाला मूत्रपृच्छाच्या सोबतच कृमिहर, ज्वरघ्न आणि बल्य अशा अवस्थांमध्ये वापरतात. धमासा. धमासा हे द्रव्य देखील अफलातून द्रव्य आहे. पित्तश्लेष्म प्रशमनानाम श्रेष्ठा अशा चरकाने अग्रसंग्रहात सांगितलेलं आहे, परंतु ते उत्तम भ्रमनाशक आहे. खात्रीशीर द्रव्य भ्रमनाशक म्हणजे धमासा. अनेकदा तुमच्याकडे पेशंट्स येतात की ज्यांच्यामध्ये चक्कर येत असते, उठून बसल्यानंतर चक्कर येते, वळलं की चक्कर येते. त्यांना आपण म्हणतो की तुमच्या कानाच्या बोली भाषेमध्ये कानाच्या पाठीमागचं पाणी हल्लंय बरं का असं सांगितलेलं असतं. आणि ते अनेकदा त्या व्हर्टिगो साठीची औषधं घेत राहिलेली असतात. या पेशंट्समध्ये जर का कारण हे पित्तश्लेष्म हे असेल आणि भ्रम हे लक्षण उत्पन्न दिसत असेल, तर सूतशेखर या कल्पनेसोबत धमासा वापरल्यामध्ये खात्रीशीरित्या 3-4 डोसला त्यांचा भ्रम कमी झालेला आढळून येतो. त्याच पद्धतीने दाह प्रधान कास, ज्या कासामध्ये दाह आहे अशा ठिकाणी तुम्हाला उत्तमरित्या धमासाचा वापर करता येतो. त्यामुळे पटकन रुग्णावरती छाप पाडणारं द्रव्य म्हणजे धमासा. पेशंट पॅनिक असतो, चक्कर येत असते आणि आपल्याकडे आल्यानंतर आपण त्याला खात्रीशीरित्या असं सांगतो की हा तुझ्या 3-4 डोसनंतर चक्कर थांबेल बरं का, म्हणजे सूतशेखर आणि धमासा दिल्यानंतर तसंच दिसतं आणि पेशंटवरती तुमची छाप पडते. यासाठी धमासा हे उत्तमरित्या काम करतं. पित्तश्लेष्म प्रशमनानाम श्रेष्ठा आणि भ्रमहर. कंठकारी. कंठकारी हे द्रव्य मी ह्याच्यात ठेवलेले आहे. त्याचे विविध जरी उपयोग नसले तरी कासाच्या विविध अवस्थांमध्ये आणि ज्वराच्या अवस्थांमध्ये कंठकारी हे द्रव्य छान रित्या काम करतात. ते उत्तम पार्श्वपीडाहर देखील आहे. अनेक अवस्थांमध्ये कंठकारी हा अवलेह करून वापरता येतो आणि त्याच्यात गुरुचीच्या जशा कल्पना बघितल्या तशाच कंठकारीच्या वेगवेगळ्या कल्पना करून तुम्हाला वापरता येतात. कंठकारी कल्प करून वापरता येतो, कंठकारीचा अवलेह करता येतो आणि कंठकारी ही कासाच्या विविध अवस्थांवरती छान काम करत असल्यामुळे कंठकारी हे द्रव्य. या जोडीला चूर्णांचा आता शेवट आहे. तर चूर्णांच्या शेवटच्या भागामध्ये आपण बघतोय ते म्हणजे दोन चूर्ण दिले, जटामासे आणि ब्राह्मी. सध्याच्या या अतिशय धक्काधक्कीच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे येणारा प्रत्येक पेशंट हा मानसिक दृष्ट्या अस्वस्थ आहे हे तुम्ही लक्षात ठेवलेच पाहिजे. आणि जटामासे आणि ब्राह्मी ही द्रव्य मनोरोगांवरती छान काम करणार आहेत. मेध आहेत, उन्मादहर आहेत, अपस्मार आहेत, पण ती मेध आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि रुग्णाचं मनोबल वाढवल्याशिवाय त्याच्या अनेकदा शरीरातील दोष हे कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ज्यांच्यामध्ये शारीरिक लक्षणं प्रामुख्याने दिसत आहेत परंतु कुठेतरी बॅकग्राऊंडला मानसिक हेतू देखील आढळून येत आहेत अशा रुग्णांमध्ये जटामासे आणि ब्राह्मी हे द्रव्य हमखास वापरतोच, रादर ते वापरल्यानंतर रुग्ण लवकर बरा होताना दिसतो. त्यामुळे तुमच्याकडे जेव्हा एखादा पेशंट येईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मुख्य लक्षणं हे शारीरिक आहेत परंतु हेतू कुठेतरी मानसिक आढळत असतील, तर जटामासे आणि ब्राह्मी हे वापरल्यास तुम्ही वापरत असलेल्या औषधी द्रव्यांचे उपयोग फास्ट होताना दिसतात. चूर्णानंतर आपण आता पुढे सरकूयात की मिश्र चूर्ण.
या चूर्णांच्या आधाराने तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या क्लिनिकमध्ये ही मिश्र चूर्ण तयार करून ठेवता येतात. त्याच्यामध्ये सीतोपल आदी असेल, त्रिफला असेल, रजनी योग असेल, धातुपाचक चूर्ण असेल, ताडीमाशक असेल. सीतोपल आदी हे मॅक्झिमम वेळा कास ह्या व्याधी डोळ्यासमोर धरूनच वापरण्यात येतात. परंतु सीतोपल आदीचं जर का तुम्ही फलश्रुती बघितली तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे ते म्हणजे हस्तपाद अंग दाहहर. आता हस्तपाद अंग दाहहर हे कसं काम करतं सीतोपल आदी? तर त्यातली जर का सगळी कल्प तुम्ही जर का घटक द्रव्य बघितली तर ती धात्वग्नी वर्धन करणारे आणि प्रमेहाच्या पूर्वरूपामध्ये हे हस्तपादांग दाह हे लक्षण आपल्याला सापडतं. मग अनेक पेशंट्समध्ये जेव्हा हस्तपाद तल दाह हे लक्षण घेऊन येतात आणि चंद्रकला सारीवा अशी कल्प वापरून त्यांचा दाह कमी होताना दिसत नाही अशा पेशंट्समध्ये सीतोपलादीने त्यांचा दाह कमी झालेला आढळून येतो. त्यामुळे सीतोपलादी हे द्रव्य एका बाजूला कासहर म्हणजे कपग्न काम करताना दिसतं, त्याच वेळेला त्याच्यामध्ये वंशलोचन व्यवस्थित प्रमाणात वापरल्यास ते हस्तपाद अंग दाह हे देखील कार्य करताना दिसत. सीतोपलादीच्या बाबतीमध्ये वंशलोचन कसं वापरावं या संदर्भात तिथे वचन आलेले आहे. हे तालीसादी चूर्ण असेल किंवा सीतोपलादी चूर्ण. चारंद्राची जर का टीका बघितली तुम्ही तर पित्तयुक्त भवेत श्रेष्ठम वंशलोचन यान्वितम असं लिहिलेलं आहे. म्हणजे पित्त युक्त जर का जास्त व्याधी असेल तर तिथे वंशलोचन हे सीतोपलादीमध्ये चांगल्या क्वालिटीचं वंशलोचन हे वापरलं तर ते उत्तम पित्तघ्न कार्य करताना दिसून येतात. ह्याच्या पुढचं द्रव्य आपण घेतोय ते त्रिफला. मॅक्झिमम यूज असणारं द्रव्य त्रिफला. अनुलोमन कर्म उत्तम कार्य करतं, शोथग्न उत्तम कार्य करतं, नेत्रामयहर उत्तम आहे, रसायन उत्तम. अनुलोमन कार्य सगळेजण मॅक्झिमम वेळा वापरतात. शोथघ्न खूप ठिकाणी वापरता येतं. गलशोथ आहे, घसा दुखतोय, त्रिफळा दारवी यष्टीमधून रजनी यांचा थोडा काढा चहासारखा उकळून कोमट झाल्यानंतर गुळण्या करा. रुग्ण दुसऱ्या दिवशी सांगतो की घसा दुखणं कमी झालं. नेत्राभिषंदय त्रिफळ्याच्या पाण्याने डोळा धुवा, शोथ कमी होतो, उत्तम फायदा. रसायन त्रिफला ही रसायन म्हणून देखील छान काम करते. ज्या रुग्णांमध्ये तुम्हाला मेदनाशन कार्य करायचंय म्हणजे मेदविघ्न कार्य करायचंय आणि रसायन कर्म अपेक्षित आहे तिथे तुम्हाला त्रिफला ही वापरलीच पाहिजे. त्रिफला चूर्ण हे कशा पद्धतीने आलेलं आहे, जरा नेत्रामयात कसं वापरावं आणि कुठे कसं वापरावं हे त्रिफला चूर्ण जर का तुम्ही शारंगरात वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. त्रिफला कशी सांगितली आहे, त्रिफला मेह शोधग्नी नाशयत विषम जीवराण दीपनी श्लेष्म पित्तग्नी पुष्टहंत्री रसायनी सर्पी मधुसंयुक्ता सा एव नेत्रामयान जये. म्हणजे घृत आणि मधु सोबत जर का ती त्रिफला वापरली तर ती उत्तम नेत्रामय म्हणून वापरता येते. महात्रिफला घृत आपण सगळेजण ऐकून आहोत अवेलेबल नसतं, अनेक ठिकाणी अवेलेबल होत नाही. पण तुमच्याकडे जेव्हा एखादा रुग्ण येतो आणि म्हणतो की ह्याला डोळ्यांचा खूप जुना आजार आहे आपल्याला काही करता येईल का, त्यावेळेला डोळे बंद करून त्रिफला ही कृतमध्ये सोबत वापरायला हरकत नाही. कारण काय, नेत्रामयहर आहे आणि रसायन कर्म आहे. त्रिफलेचा उपयोग अनुलोमन, शोथग्न आणि नेत्रामयहर या तीनही हृदया तुम्हाला करता येईल. रजनी योग. रजनी योग हे औषध दातारशास्त्रींनी तयार केलेलं औषध म्हणजे पांचभूतिक कल्पनामधलं औषध आहे. त्याच्यामध्ये हळद, गैरी आणि त्याला पुन्हा हळदीच्याच भावना अशा पद्धतीचा हा कल्प. हा कल्प रक्तगत औष्ण्य कमी करतो. किती ठिकाणी वापरता येतो, खूप ठिकाणी वापरता येतो. मी स्वतः रजनी योग हे चूर्ण ज्यांच्यामध्ये पूर्वी ज्वराची जीर्ण ज्वराची हिस्ट्री आहे आणि रक्तातील औष्ण्य वाढलेले विकार आहेत त्यांच्यामध्ये निश्चित करतो. रजनी योग हे औषध स्तंभक म्हणून केलं जातं. रजनी योग हे औषध उत्तमरित्या रक्तप्रदरावरती वापरता येतं. रजनी योग हेच औषध कामलेमध्ये वापरता येतं. रजनी योग हे औषध तुम्हाला कांजिण्या चिकन पॉक्स सारखे जर का आजार झालेले असेल तर त्याच्यामध्ये वापरता येतं.
ज्या ज्या कारणांनी रक्तातली उष्णता वाढलेली सापडते त्या सर्व ठिकाणांमध्ये रजनीयोग हे औषध वापरतात. त्याचा वापरायचा काल देखील विशिष्ट सांगितलाय, 10 वाजता आणि 2 वाजता. म्हणजे काय? तर वातावरणातली उष्णता वाढायच्या अगोदर एकदा डोस, वातावरणातली उष्णता कमी व्हायला लागल्यानंतर एकदा डोस, 10 आणि 2. तुम्ही तो तुमच्या ठिकाणच्या कालावधीनुसार बदलू शकता. काही ठिकाणी 11 वाजता उष्णता वाढत असेल तर 11 वाजता द्या, कमी होत 4 वाजता होत असेल तर 4 वाजता. पण रजनीय हे औषध रक्तातल्या औष्ण्य आफलातून रित्या कमी करत. याच्या पुढचं मी घेतलं ते फक्त धातुपाचक, एवढंच हेडिंग दिलंय. धातुपाचक रस, रक्त, मांस, मेद, अस्थिमज्जा. तुम्ही जर का ज्वर वाचला तर त्याच्यामध्ये विषमज्वरग्न काढलेले ते म्हणजे धातुपाचक. आता ह्यांना धातुपाचक ही संज्ञा देण्यामध्ये तुम्ही बायवरू नावाचे वैद्य, त्यांचा एक लेख वाच, त्यांनी ह्याच्यावरती अफलातून काम केलं. म्हणजे मी जेव्हा त्यांचा लेख वाचला तेव्हा मला कळलं की मी हा अधिकाने वाचला, माझ्या थिसिस पूर्ण करायच्या अधिकाने. आयुर्वेदाच्या पद्धतीने संशोधन कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बायवरू सरांचे धातुपाचकावरचे लेख. त्यांनी विषमज्वरातले रस, रक्त, मांस, मेध ह्याच्यावरती काम करणारी काढे हे धातुपाचक म्हणून वापरले. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जिथे तुम्हाला रसदृष्टी आढळते, रसधात्वग्नी मानले आढळतं, रसगत औष्ण्य वाढलेलं आढळतं तेव्हा रसपाचक वापरा. रक्तगत औष्ण्य वापरलेलं असतं तेव्हा रक्तपाचक वापरा. मांसगत असेल तर मांसपाचक. आता रसगत व्याधी म्हणजे ज्वर वारंवार येत असेल तर रसपाचक वापरा. सर्व प्रकारच्या रक्तज व्याधींमध्ये रक्तपाचक वापरा. इतके डोळे झाकून सुद्धा हे वापरले जातात आणि त्याचे सुंदर रिझल्ट मला बघायला मिळतात. मी माझ्या मांसपाचक हे द्रव्य मी माझ्याकडे त्वचा विकारांवरती वापरतो, आरशामध्ये वापरतो. मांसगत जे जे काही व्याधी सांगितले आहेत त्या सर्व व्याधींमध्ये वापरतो. अस्थिमज्जागत द्रव्य हे मी नेत्रविकारांमध्ये वापरतो, रसपुष्टीकर म्हणून वापरतो, शुक्रावरती कार्य करणारा म्हणून वापरतो. अस्थिमज्जागताचा एक वेगळाच फायदा मी स्वतः एका ठिकाणी वाचला एका सरांच्या लेखामध्ये, मला सरांचं नाव आठवत नाही परंतु, आणि तो मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरला आणि अरे हो असं घडतं की असं राहतं. एका रुग्णाच्या बाबतीमध्ये बीट स्नेह कमी पडतो आणि बीट स्नेह हा का कमी पडतोय आणि त्याच्यामुळे रुक्षता हे लक्षण येत. रुग्ण आला होता कठीण मल हे लक्षण दिलं आणि त्यांच्यामध्ये जेव्हा मी अस्थिमज्जापाचक वापरलं तेव्हा त्या रुग्णाच्या बाबतीतलं स्नेह हा योग्य प्रमाणात तयार होऊन कठीण पुरुष प्रवर्तन कमी होतात. त्याच पद्धतीने उलटा देखील वापर. एक पॅनक्रेटिक हेड नेक्रोसिसचा पेशंट होता माझ्याकडे आणि त्याच्या बाबतीमध्ये त्याने काहीही जरा वेगळ्या पद्धतीचं अन्न खाल्लं, जरा पचायला जड अन्न खाल्लं की त्याच्या बाबतीमध्ये असं लक्षण यायचं की संडासमधनं तेल पडतंय. असं लक्षण तुम्हाला सांगायचं, संडास मधून तेल पडतंय. अरे संडास मधून तेल पडतंय हे काही लक्षण आपल्या ग्रंथात कुठे दिलेलं नाही. म्हणजे काय करतंय तर बीट मधला स्नेह वाढतो. त्याच्यामध्ये देखील अस्थिमज्जापाचक वापरल्यानंतर त्याचा बीट स्नेह कमी झालेला आढळणार. अस्थिमज्जापाचक हे सांगितलेलं आहे विषम ज्वरामध्ये पण त्याचा खूप वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वाईड रेंजमध्ये वापर करताय. तुम्हाला जर का धातूंचे मल, धातूची कर्म, धातूंचे उपधातू माहीत असतील तर या धातुपाचक किरणांचा त्या त्या सर्व अवस्थांमध्ये तुम्हाला उपयोग करून घेता. एका स्त्री रुग्णामध्ये आर्तव उत्पत्तीच नीट होत नव्हती. आर्तव उत्पत्ती नीट होत नाहीये म्हटल्यानंतर त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये काय अनेक प्रकारे विचार करून झाला परंतु कळत नव्हतं. मग अश्रुज हा रक्तापासून तयार होतो. मग रक्त म्हणजे औष्ण्य वाढल्याची हिस्ट्री मिळाल्यानंतर रक्तपाचक वापरल्यानंतर त्या रुग्णाच्या मध्ये व्यवस्थित मासिक पाळी सुरू झाली. म्हणजे रक्तपाचक हा मासिक पाळीमध्ये देखील वापरता येतो, मासिक पाळीच्या आधारांमध्ये देखील वापरता येतो. अशा पद्धतीने धातुपाचक हे वाईड रेंज असणारे चूर्ण जे तुमच्या प्रॅक्टिसमध्ये तुमच्या जवळ असतील तर तुम्हाला अनेक व्याधींमध्ये वापरता येईल. अगदी साध्या ज्वरापासून
कॅन्सर पर्यंतच्या आजारांपर्यंत तुम्हाला धातुपाचक वापरता येतात. पुढचं मी एक द्रव्य घेतलेलं आहे ते म्हणजे दाढीमाष्ट. दाढीमाष्टक ही कल्पना शारंध्रात आलेली आहे. तुम्ही शारंध्र बघितला तर बृहत दाढीमाष्टक पूर्ण आहे आणि वाईड रेंज म्हणजे किती वाईड रेंज असावं, अतिसारावरती आहे. अतिसारं क्षयं गुल्मं ग्रहणीं च गलग्रहं मंदाग्निं पीनसं कासं चूर्णत एतं व्यपोहती. मी माझ्याकडचे पेशंट ह्या सगळ्या कारणांमध्ये हे वापरतो. अतिसाराच्या पेशंट्समध्ये वापरतो, ग्रहणीच्या पेशंट्समध्ये वापरतो, कासाच्या पेशंट्समध्ये वापरतो, गलग्रहाच्या पेशंट्समध्ये वापरतो. एक दाढीमाष्टक चूर्ण असलं तर तुम्हाला या चार पद्धतीचे व्याधी बरे करता येऊ शकतात. ग्रहणीच्या पेशंटमध्ये तर केवळ दाढीमाष्टक देऊन देखील त्यांना छान उपशम मिळालेला दिसून येतो. अतिसाराची मी आता याच्या अगोदर व्याख्यानात सांगितलेली केस, त्याच्यामध्ये मी दाढीमाष्टक हे हमखास वापरतोच असं द्रव्य आहे आणि त्याचे सुंदर रिझल्ट्स मिळतात. दाढीमाष्टक काही अवघड नाही आहे आणि करायला खूप कमी घटक आहेत. घरी तुमच्या क्लिनिकमध्ये करता येणार द्रव्य. घरी जर का डाळिंब आणत असाल विकत तर डाळिंब इतरांना खायला सांगायची, त्याचे साल वाळवायचं, वाळवून त्याचे चूर्ण करायचं आणि दाढीमाष्टक चूर्ण बनवायचं. सगळ्यात कमी खर्चामध्ये तयार होणारं दाढीमाष्टक हे चूर्ण चार प्रकारच्या व्याधींमध्ये वापरता येतं आणि भरपूर पैसा कमवून येतो. ह्याच्या पुढचं आपण आता बघतोय ते कल्पना म्हणजे क्वाथ चूर्ण. लघु म्हणजे खाली हा काढा अफलातूनरित्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वापरता येईल. मी स्वतः सर्व प्रकारच्या कंडू असलेल्या कुठांमध्ये वापरतो, पामा इत्यादी सर्व कुठांमध्ये वापरतो. सांगताना वातरक्त आणि कुष्ठ या व्याधींमध्ये सांगितलेलं आहे. घटक द्रव्य खूप कमी आहेत तुमच्याकडं घरी तुमच्या क्लिनिकमध्ये करता येणार असं काय. मंजिष्ठा त्रिफला तिक्ता वचा दारू निशामृता निंबश्चैषाम कृतक वाचो वातरक्त विनाश. दुसऱ्या बाजूला पामा कपालिका कुष्ठ रक्तमंडल जिनमता. मी ज्या ज्या ठिकाणी रक्तदृष्टीजन्य व्याधी आहेत त्या त्या ठिकाणी लघु मंजिष्ठादी वापरतो. तुम्ही कैशोरगुरु पुढं बघाल तर त्याच्यामध्ये फलश्रुती झालेलं आहे की मंजिष्ठादी वात सोबत वापरला तर तो वातरक्ताचा उत्तम हरण करतो. तो पाच म्हणजे लघु मंजिष्ठादी. कैशोरगुरु बघताना आपल्याला ते समोर येईल. कुष्ठग्न म्हणून माझ्या प्रॅक्टिसमध्ये वापरण्यात येतो. वातरक्त हर म्हणून छान वापरण्यात येतो. सध्या हेतू लक्षात घेत असताना अनेकदा असं लक्षात येतं की गलग्रहाचे पेशंट्स येतात तेव्हा कफ जे लक्षणं खूप कमी सापडतात. तर चिप्स खाल्लंय, खूप तिखट मसालेदार खाल्लंय आणि मग घशाचे आजार सुरू झालेले असे पेशंट्स खूप आढळतात. तेव्हा हेतू जर का तुम्हाला कासाच्या संदर्भात किंवा गलग्रहाच्या संदर्भात जर का रक्तदृष्टीचे सापडत असतील तर लघुमंजिष्ठादी हे द्रव्य तिथे देखील उत्तमरित्या काम करतो. लघुमंजिष्ठादी काढा हा रक्तदृष्टी असताना डोळे बंद करून वापरावा असा काढा. विद्रधीच्या रुग्णांमध्ये देखील उत्तमरित्या काम करताना दिसतो. अनेक ठिकाणी म्हणजे जिथे जिथे तुम्हाला रक्तदृष्टी आढळते तिथे तिथे तुम्हाला लघुमंजिष्ठादी हे वापरावंच या मताचा. लघुमंजिष्ठादीतलं वचा हे एक द्रव्य माझ्या एका पेशंटच्या बाबतीत मी लघुमंजिष्ठादी जरा वेगळ्या तऱ्हेने वापरलं आणि त्याचे छान रिझल्ट मिळाले. पेशंटच्या बाबतीमध्ये घडलं असं होतं की हिस्ट्री होती गर्भाशयाच्या ठिकाणी दृष्टी. गर्भाशयाच्या ठिकाणी व्रण किंवा पूय सारखं होतं. त्या ठिकाणी देखील लघुमंजिष्ठादी वापरल्यानंतर तो पूय नष्ट झाला तिथला आणि तिचा गर्भाशयाचा जो व्याधी होता तो नष्ट होऊन तिच्यामध्ये बंधत्व नष्ट झालं आणि तिला म्हणजे गर्भधारणा होताना दिसली. तर अशा पद्धतीने लघुमंजिष्ठादी हे वाईड रेंजमध्ये वापरता येणारे द्रव्य आणि सध्याच्या आहार विहारांमध्ये रक्तदृष्टीजन्य हेतू जास्त मिळत असल्यामुळे तुमच्याकडे क्लिनिकमध्ये असावंच असा एक कल. ह्याच्या पुढचा म्हणजे फलत्रिकादी. फलत्रिकादी चूर्ण हे फलत्रिकादी गुडगुण म्हणून अनेक ठिकाणी वापरतात. फलत्रिकादी पात म्हणून शारंभरात आलेला आहे. हा देखील याच पद्धतीने. मी लघुमंजिष्ठादी हे द्रव्य कामला पांडूमध्ये वापरत नाही. कामला पांडूची हिस्ट्री तुम्हाला समोर पेशंटमध्ये दिसत असेल आणि रक्तदृष्टी असेल तर फलत्रिकादी इथे वापरतात. फलत्रिका अमृता तिक्ता कडुनिंब किरात तिक्ता आणि वासा एवढेच घटक द्रव्य खूप नाही आहेत. कामला आणि पांडू या अवस्थांमध्ये डोळे बंद करून वापरावा. आता कामाला हा पेशंट अनेकदा बिलुरुबिन लेवल वाढलेत मगच त्याला कामाला म्हणायची असं होत नाही.
विविधान कामान ला तिकिती कामला, असे कामलेची व्याख्या. हे तुमच्या वेगवेगळ्या इच्छा ह्या करू नयेत अशा पद्धतीचे अवतार. म्हणजे काम करायला कंटाळा, अन्न खायला कंटाळा, नको उत्साह हानी, अशी लक्षणं येतात. ही कामलेची लक्षणं म्हणून घ्यावीत या मतासंघ. आणि अशा लक्षणांमध्ये फलत्रिकादी हे उत्तम रीतीने काम करताना दिसते. फलत्रिका घेतल्यानंतर रुग्णाच्या विविध गोष्टींमधला उत्साह वाढताना दिसतो आणि रुग्ण हा उत्साही झाल्यामुळे फ्रेश होतो आणि तुमच्यावरती खुश होतो. त्यामुळे फलत्रिकादी हे औषध ज्या रुग्णांमध्ये विविध काम गोष्टींमधला उत्साह कमी झालेला आहे अशा रुग्णांमध्ये वापरायला हरकत नाही असं करत. ह्याच्या पुढचं आपण घेत आहोत ते म्हणजे घन. कुठले घन हे तुमच्याकडे असावेतच प्रॅक्टिसमध्ये की जे तुम्हाला व्यापकरित्या वेगवेगळ्या आजारांवरती वापरता येते. तुम्ही बघाल की महासुदर्शन घन हे पहिल्या नंबरवर लिहिलं आहे. कारण तुमच्याकडे प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर रुग्णाचा विश्वास जिंकण्यासाठी तुम्हाला त्याचा ज्वर बरा करता आला पाहिजे या मतासंघ. तुम्हाला जर का त्या रुग्णाचा ज्वर हा बरा करता आला तर रुग्णाचा तुमच्यावरचा विश्वास वाढतो. त्यामुळे महासुदर्शन घन हे ज्वरावरचं डोळे बंद करून वापरावं असं औषध सर्व प्रकारच्या ज्वरामध्ये वापरतात. सर्व प्रकारच्या आणि महासुदर्शन घनाने ज्वर हा निश्चित छान कमी होताना देखील दिसतो. तो मानस ज्वरांवरती देखील वापरता येतो. तो त्रिक्षुलहर, तो कासन्य. तुमच्याकडे पेशंट येताना हीच लक्षणं घेऊन येत असतो आणि तुम्हाला महासुदर्शन घन हे एक औषध वापरल्यानंतर या सर्व लक्षणांमध्ये फायदा मिळतात. मानस ज्वर हा मी इथे मुद्दामून उल्लेख केलेला आहे. ते रुग्ण अनेकदा येतात आणि म्हणतात की मला सततच चिडचिड होते, सतत मनसंताप असतो. तिथं काहीतरी वेगळं औषध वापरायच्या ऐवजी महासुदर्शन घन हे औषध छान काम करताना दिसत. त्याच्या फलश्रुतीमध्ये त्याने सरळ सांगितलेलं आहे की मानस ज्वर म्हणून देखील तो उत्तम काम करतो. जसं की सन्निपातोद्भवांशापी मानसानापी नाशये. आणि विशेष काय तर शीतांबुना पिबेत धीमान सर्व ज्वर निवृत्त आहे. उमट पाण्यासोबत घ्यायचीच गरज आहे असं नाही. गार पाण्यासोबत घेतला थोड्याशा म्हणजे साध्या पाण्यासोबत तरी देखील महासुदर्शन घन हा उत्तम काम करत असतो. तो त्रिक्षुलहर आहे. आपल्याकडे अनेकदा अशी ट्रेंड आहे सध्या की काम करताना अंग खूप कष्ट झालेत, मग थोडेसे आपण तर म्हणतो की खूप काम केल्यामुळे येणारा ताप, अंग दुखत असतं, कंबर दुखत असते. अशा वेळी क्रोसिनकडं अनेक लोकांचा म्हणजे पॅरासिटामॉलकडं अनेक लोकांचा कल आहे. तुमच्या क्लिनिकमध्ये पॅरासिटामॉल सारखं छान काम करणारं द्रव्य म्हणजे महासुदर्शन. ते तुमचे पेशंटचा त्रिक्षूळ कमी करतं, कास कमी करतं, मानस ज्वर संताप असेल तर तो कमी करतो आणि देह संताप म्हणजे ज्वर हा देखील कमी करतो. पण महासुदर्शन घन हे औषध केवळ ज्वर असं न देता या चार पाच अवस्थांमध्ये वापरता येणारं द्रव्य. ह्याच्या पुढचा कल्प येतोय तो पथ्यादी षडंग. या कल्पाने मला खूप फायदा दिला, विविध गोष्टींमध्ये फायदा दिला, लोकांचा विश्वास जिंकण्यामध्ये फायदा दिला आणि माझा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यामध्ये देखील दिसला. दुसरा अगदी सोप्प द्रव्य पथ्यादी षडंग. पथ्यादी षडंगाचे जर का तुम्ही फॉर्म्युला बघितला तर पथ्याक्ष धात्री भूनिंब निशा निंबा अमृतायुपैकी कृतस्पातो षडंगोयम सगुड शीर्ष तूल चारंग्रातला कल्प आहे. आला नेत्र रोगांच्या बाबतीत पण सांगितलंय शीर्ष शूल रोग उत्तम रित्या डोकं दुखणं कमी करणारं औषध म्हणजे पथ्यादी षडंग. ज्या ज्या रुग्णांच्या मध्ये वात आणि पित्त हे दोष शूल उत्पन्न करण्यामध्ये कारण असेल, शीरशूल उत्पन्न करण्यामध्ये, त्या मध्ये पथ्यादी षडंग वापरल्यास निश्चित हमखास फायदा होतो. माझ्याकडे अनेक मायग्रेनचे पेशंट आहेत की त्यांच्यामध्ये पथ्यादी षडंग वापरल्यानंतर त्यांचं स्टूल हा, त्यांनी मला सांगितलेलं आहे की ॲलोपॅथीचं औषध घेत असताना जितका छान रीतीने माझे डोकेदुखी कमी राहिली नाही तितका या तुम्ही दिलेल्या औषधाने कमी राहते. अतिशय सोपं आहे. मी पूर्वी पथ्यादी षडंगाचे घन विकत घ्यायचे पण नंतर लक्षात आलं की हे आपण करता येण्यासारखं द्रव्य आहे आणि मी घरामध्ये माझ्या क्लिनिकमध्ये ह्याचे स्वाद आणि त्या चूर्णाला स्वादाच्या भावना देऊन त्याच्या घन स्वरूपामध्ये रूपांतर करून वापरायला सुरुवात केली. काढा करून त्याच्यामध्ये चूर्ण मिक्स करून किंवा चूर्णाला पाथ्याच्या भाग करून आणि त्याचा उत्तम फायदा मिळतो. त्याची फलश्रुती बघाल तुम्ही भ्रू शंख कर्ण शूलानी तथा अर्ध शिरसो रुजम सूर्यावर्तम शंखकम च दंतपातम च तद्रुजम नक्तांध्यम पटलम शुक्रम चक्षुः पीडा व्यपोहति.
बहिर्रंज भ्रू शंख कर्ण दंतशूल नेत्रविका या ज्या 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 ठिकाणी तुम्हाला शूल आढळेल तिथं तुम्ही पथ्यादी वापरा. खूपच सुंदर रिझल्ट मिळतात. भ्रू शंख कर्ण मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये दंतशूलामध्ये कृमी दंतांमध्ये पथ्यादी षडंग खूप वापरतो. आत्ता आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये एक केस माझ्याकडे ती सांगण्यासारखी होती. त्या रुग्णेला नोन केस ऑफ डायबिटीस आहे, इन्शुलिन वरती रुग्ण आहे आणि कृमी दंताचा इतिहास आहे. दंतशूल खूप होतोय परंतु डेंटिस्टचे दवाखाने बंद आहे. अशा अवस्थेमध्ये माझा दवाखाना सुरू होता आणि ती माझ्याकडे येत होती गृहिणीसाठी, म्हणजे गृहिणीसारख्या लक्षणांवरती ट्रीटमेंट घेण्यासाठी. आणि ती रुग्ण आल्यानंतर तिने सांगितलं की डॉक्टर काही करता येते का बाबा, माझा दात खूप दुखतो. मी म्हटलं मी हे एक औषध देतो आणि मला सांगा कसं. तिला मी पथ्यादीच दिला, दंतपातशूलम दंतशूलमवरचा. गुळ पाण्यासोबत गेला सांगितला. गमत आहे ती रुग्ण आहे डायबिटीस इन्सुलिनवरती. पण तिला सांगितलं की नाही हे गुळ पाण्यासोबत घे, कारण का त्याच्या अनुपानामध्ये गुळ पाणी सांगितलेलं आहे तर गुड खा असं सांगितलेलं आहे. आणि गुळ पाण्यासोबत दिला तिचा डायबिटीस, त्याच्या त्यांनी मेंटेन केला इन्सुलिन घेऊन जे काय तिथं. पण त्या 3 दिवसाच्या 3 पुड्यांनंतर आतापर्यंत तिचा दात दुखलेला नाही. ते अजून डेंटिस्ट कडे गेले नाही आहे. मी उलट तिला सांगतोय की असं करू नका, त्यांचं शूल जरी थांबला असला तरी तुम्हाला दाताची चिकित्सा करावी लागेल. पण इतक्या छान रित्या दंतशूल कमी करतो पथ्याधिकार भ्रूशंख कर्ण दंतशूल नेत्रविकार. डोळ्याच्या आजारांमध्ये देखील तुम्हाला पथ्याधी षडंग हा छान काम करताना दिसतो. ह्याच्या पुढचं द्रव्य आहे त्यांचे दशमुख. दशमुख काढा करून घेणं अनेकदा जमत नाही, त्यामुळे मी माझ्याकडे दशमुख घन वापरतो. तो सर्व गात व्याधींमध्ये तुम्ही वापरताच, पण प्रामुख्याने अवरोधजन्य वातामध्ये वापरतायचं, बल्य म्हणून देखील वापरतात. मी दशमुख घन याच्यासाठी दिलं की तुमच्याकडे असलेल्या वातव्याधीच्या रुग्णांमध्ये जसं मी अगोदर रासना देवदार सांगितलं त्याच पद्धतीने गुगुळांच्या सोबत जर का तुम्ही दशमुख घन जोडलात तर त्यांचं कर्मकत्व वाढताना दिसून येतं. म्हणजे तो उत्तमरित्या वातहर म्हणून काम करताना दिसतो. तुमच्याकडच्या असलेल्या प्रॅक्टिस मध्ये दशमुख हा असायलाच पाहिजे. तो अनेक ठिकाणी वापरता येतो. तो कासाद्वारे वापरता येतो, श्वासामध्ये दशमुख वापरता येतो हे माहितीच आहे. हृदरोगाच्या ठिकाणी देखील यवक्षारासोबत शूल, म्हणजे हृदयाच्या ठिकाणी, म्हणजे हृदरोग म्हणण्यापेक्षा हृदयाच्या ठिकाणी शूल असेल तर वापरताना दिसतो आणि त्याचा फायदा मिळताना दिसतो. ह्याच्या पुढच्या प्रॅक्टिस म्हणजे कल्प आहे तो कूटजघन. एकच द्रव्य कूटजघन, परंतु रुग्णांचा विश्वास जिंकण्यामध्ये आणि तुमची प्रॅक्टिस सेटल होण्यामध्ये खूप छान फायदा देतो. रुग्ण तुमच्याकडे येतो आणि त्याला द्रवमत होत असतात, जोराचे द्रवमत होत असतात आणि तुम्ही त्याला गॅरंटेड रित्या सांगून जर का कूटजघन वापरतात तर द्रवमत थांबताना दिसतं. माझ्या सुरुवातीच्या प्रॅक्टिसच्या कालावधीमध्ये एक रुग्ण माझ्याकडे आला. इथले सोलापुरातले एक प्रसिद्ध यश वैद्य, त्याने त्याला सल्ला दिला. तो त्यांच्याकडे जात होता आणि त्यांनी त्याला सल्ला दिला की नाही बाबा तुझे साधारणपणे त्या व्यक्तीला 15 ते 20 जुलाब झाले होते आणि ती त्यांची रुग्ण होती, ते त्यांच्याकडे गेली होती. त्यांनी सांगितलं नाही तुला सराईन लावावं लागेल. अशा रुग्णामध्ये मी संजीवनी आणि कूटजघन ही दोनच औषधं वापरली आणि साधारणपणे त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये देखील 3र्या डोसला द्रवमल अतिसार थांबले आणि ते रुग्ण तुमची फॅन होऊन जात, म्हणजे ते रुग्ण तुमचा फॅन होऊन जातो. ठीक आहे, इतक्या छान रित्या कूटजघन हा अत्यधिक अवस्थेमध्ये तुम्हाला जितके पेशंट बरे करता येतील ना अत्यधिक अवस्थेमध्ये तितके ते तुमचे फॅन बनतात, ते तुमच्या घड घट्ट चिकटून जातात. त्यामुळे कूटजघन हे औषध या पद्धतीच्या अवस्थेमध्ये खूप छान करतात. त्याचे जर का तुम्ही कूटज बघितला तर तो वेगवेगळ्या ठिकाणी वापरता येतोच, जसं अर्श अतिसार पित्ताश्र कपतृष्णा कुष्ठजी हे आहेच आहे. इंद्रयव हे त्याचं एक मी इथे वापरलं नाही आहे. कूटजघनामध्ये कूटजाचे सालच वापरतात पण इंद्रयव हे द्रव्य देखील छान काम करतं. इंद्रयवाचा तुम्ही जर का बघितलं तर बुधशूलम व्यप होती असं सांगितलं, म्हणजे आरशावर ते काम करतं आणि बुधशूल हर आहे, बुधशूल हर म्हणून काम करतं. आता ह्याच्या पुढचं जर का आपण बघितलं तर ते द्रव्य म्हणजे आपण कल्पना बघूया त्या रसौषधी. हा सगळ्यात भन्नाट प्रकार आहे रसौषधी. आतापर्यंत जे सांगितलं ते सगळे औषध द्रव्य तुम्हाला या रसौषधींसोबत वापरायचे. लक्ष्मी विलास, सूक्ष्म कामदुधा, आरोग्यवर्धिनी, महापार्थिवांश, सूक्ष्मत्रिका, संजीवनी, त्रिमुखा हे मी बेसिक समोर लक्षात घेण्यासाठी आणलेले रसौषधे. ह्याच्याशिवाय अनेक रसौषधी आहेत ज्या माझ्या आताच्या प्रॅक्टिसमध्ये मी वापरतो, परंतु ह्या बेसिक रसौषधींच्या आधाराने तुम्हाला छान प्रॅक्टिस करता येते. लक्ष्मीविलास, लक्ष्मीविलास हे बघायला गेलं तर
क्षयावरचं औषध म्हणून सांगितलेलं आहे. पांडुरोग विकाराचं सर कौशिक, काही जणांना आवाज ऐकू येत नाहीये, थोडा माइक चेक करता का? येस. मला आवाज येतोय का? पुन्हा एकदा बघायला सांगा. येतोय आवाज? येतोय येतोय. हा आता येतो ऐकू. मध्ये असा हो अडचण सर, आली तर मला कंटिन्यू करा. सांगशील लक्ष्मी? हो हो चालेल. आता लक्ष्मीविलास द्रव्य, कल्पना, ज्वर, कास, टीनस या व्याधींमध्ये आपण निश्चित वापरतो. ज्यांच्यामध्ये ज्वराचा रुग्ण संप्राप्त म्हणजे लक्षणे दिलं की खोकला आहे, सर्दी झालेली आहे आणि ज्वर आहे, तुम्हाला लक्ष्मीविलास वापरतायत. आणि अतिशय छान रित्या तो ज्वर देखील एकच द्रव्य ज्वर कमी करतं, कास कमी करतं, तीनच कमी करतं. याशिवाय माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी लक्ष्मीविलास हे द्रव्य कुष्ठ या व्याधी अधिकारामध्ये देखील वापरतो. लक्ष्मीविलास हा उत्तम क्लेदर नाही, त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी कुष्ठामध्ये क्लेद जास्त सापडतो त्या त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मीविलास हे कुष्ठघ्न म्हणून छान कमी करताना दिसून येतो. आता त्याची जर का आपण नारदीय लक्ष्मीविलासाची जर का आपण फलश्रुती बघितली तर काय सांगितलंय? स्तन्यपातोत्थान, घोरान, चतुर्विधान, वातोत्थान, ज्वरान, हंती, पुष्टम अष्टदशाख्येश, पुष्टम पुष्टावर्ती, प्रमेहान विंशती, सर्व प्रमेहावर्ती वाप. याशिवाय एक पुढं मी लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये की स्थौल्य दुर्गंध, कास पिनस हे तर आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याच्या मी जास्त एलोबरेट करणार नाही. तुम्ही वैद्य आहात तर तुम्ही सर्व प्रकारच्या कास ज्वराच्या अवसंधते वापराल हे मला माहिती आहे. कुष्ठाच्या पेशंटमध्ये मी छान वापरलेलं आहे, त्याच्यामध्ये क्लेद जास्त होतो. लक्ष्मीदास या द्रव्याच्या बाबतीत माझ्याकडे एक रुग्ण आला होता, त्याच्या हातावरती सातत्याने क्लेदयुक्त पीठिका आहे आणि हिस्ट्री घेतल्यानंतर पूर्वी त्याला न्यूमोनिया खूप वेळा होऊन गेला होता, म्हणजे फुफ्फुसाचे आजार वारंवार झालेले होते. अशा अवस्थांमध्ये मी कुष्ठासाठी क्लेदघ्न आणि ज्याचा कुठेतरी रोगाधिकार हा फुफ्फुसाकडे जाणार आहे असं द्रव्य म्हणून लक्ष्मीविलास वापरतो आणि तो पेशंट बरा होता नसतो. की ज्या पेशंटमध्ये अगोदर मी खूप सारी वेगवेगळी रक्त गोष्टीवरची औषधं वापरली परंतु रिझल्ट मिळत नव्हता, अशा रुग्णांमध्ये जर का तुम्हाला कुष्ठाच्या बाबतीमध्ये कुठेतरी क्लेद ही संप्राप्ती, कुठेतरी फुफ्फुसाची कुठेतरी पूर्वी झालेली हानी हे सापडत असेल तर लक्ष्मीविलास हे छान रित्या काम करताना दिसतं. माझ्याकडं मी स्थौल्य दुर्गंध हे लिहिलेलं आहे. काही रुग्ण येतात आणि ते हळूच सांगतात नंतर जाऊन की माझ्या घामाला खूप वास येतो सर, त्याला कमीतरी करता येईल का? अशा रुग्णांमध्ये आपण उठणं हे अनेकदा वापरायचं, परंतु ते अनेकदा वापरतात काही कालावधीनंतर सोडून देतात. पण अभ्यंतर औषध म्हणून काय वापरावं हा विचार करत असताना लक्ष्मीविलासाच्या फलश्रुतीत आलेलं आहे की स्थौल्य दुर्गंध म्हणते. आणि हा स्थौल्य दुर्गंध छान रित्या लक्ष्मीविलासाचा वापर केल्यानंतर जाताना आपल्याला आढळून, म्हणजे लक्ष्मीविलास हे औषध एका बाजूला ज्वर कास्पिनस या ग्रुपमध्ये काम करत आहे, कुष्ठामध्ये काम करत आहे आणि दुसऱ्या बाजूला स्थौल्य दुर्गंध करत आहे. इथं तुम्हाला वापरत असताना या मागं आपण जी एकेरी चूर्ण वापर बघितली त्या एकेरी चूर्णांचा इथे त्याच्यासोबत वापर करायचा, म्हणजे लक्ष्मीविलास ज्वर कास्पिनस वापरायचे सिद्धोपलादीसोबत, कुष्ठावरती वापरायचे रक्तपाचकासोबत वापरा, स्थौल्य दुर्गंध वरती वापरायचे मेदोपाचकासोबत वापरा. तर या पद्धतीने एकच लक्ष्मीविलास हे द्रव्य वेगवेगळ्या मिश्र चूर्णांसोबत किंवा एकेरी चूर्णांसोबत मिश्र केलं तर वेगवेगळ्या व्याधींच्या अवस्थांवरती काम करताना आपल्याला दिसून. ह्याच्या पुढचं माझ्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात जास्त वापरण्यात येणार द्रव्य म्हणजे सूतशेखर. सूतशेखर ही कल्पना आम्लपित्त, वात, वांती, ग्रहणी, उपग्राहिका, अतिसार या सगळ्या कल्पनांवर वापरतो. मॅक्झिमम रित आम्लपित्तावरती अनेक जण वापरतात, परंतु ग्रहणी कास आणि ग्रहणीजन्य कासश्वास या अवस्थांमध्ये सूतशेखराचा सुंदर फायदा होतो. सूतशेखर हे द्रव्य क्षयामध्ये आलेलं आहे. सूतशेखर हे खरंच अफलातून कल्पना आहे, म्हणजे सूतशेखर जर का तुम्ही बघायला गेलात, सूतशेखर जर का बघायला गेलात तर कुठंच तुम्हाला एखादंही पित्तघ्न त्याच्यामध्ये कल्प किंवा गोष्टी आढळत नाही. शुद्धम सुतम मृतम स्वर्णम कंकणम वचनाम असे त्यातले कल्प घटक द्रव्य त्याच्यामध्ये प्रामुख्याने
उष्ण तीक्ष्ण स्वभावाचे आहेत. मग सूचक हे उत्तम पित्तघन कसं काम करतं हे खरंच एक विचित्र प्रत्ययारब्ध कल्पना म्हणून वापरते. आम्ल पित्तावरती जेव्हा आम उत्पत्ती असते आणि आम्ल पित्त असतं अशा अवस्थांमध्ये तुम्हाला सूचकर वापरावं, तर त्याच्या खाली असलेलं कामदुधा हे द्रव्य निराम अवस्था असताना आणि आम्ल पित्त म्हणजे पित्तवृद्धी असताना वापरावं या मताचा मी. आता आम्ल पित्तघ्न सांगितलंय, बांतिघ्न सांगितलेलंय, तुलघ्न सांगितलेलंय, पंचगुल्म पंचकासान ग्रहणी आमय नाशन, म्हणजे रुग्णामध्ये शूल आहे, ग्रहणीजन्य शूल आहे, गुल्म आहे म्हणजे गुल्माचे तुम्ही जर शुश्रूप बघितला तर गुल्माच्या पुढे त्यांनी शूल वर्णन केलेलं आहे, गुल्माची एक उपद्रव म्हणून शूल येतो. ग्रहणीय अवस्थेमध्ये गुल्म आहे, शूल आहे, सूचशिखर वापरा. ग्रहणीय अवस्थेमध्ये कास आहे, सूचशिखर वापरा. ज्या ज्या रुग्णांमध्ये ग्रहणी हा प्रामुख्याने व्याधी असतो आणि त्यांच्यामध्ये कास हे लक्षण उत्पन्न होतं तिथं सूचशिखराने काम होतं, लक्ष्मी विलासाने नाही. अशा पद्धतीने सूचशिखर हे द्रव्य आम्हाला पित्तावरती वापरता येईल, बांतींवरती म्हणजे छर्दनावरती वापरता येईल, ग्रहणीवरती वापरता येईल, अतिसारावरती वापरता येईल आणि ज्वरामध्ये देखील वापरता येईल. जेव्हा साम पित्त असतं आणि ज्वर असतो तेव्हा सूचशिखराने चटकन ज्वर कमी होताना दिसतो. माझ्या एका रुग्णाच्या बाबतीमध्ये स्वतः मुलाच्या बाबतीमध्ये त्याने असं बाहेरचं हॉटेलमधलं काही काही खाल्लेलं होतं आणि त्याला ज्वर आला. ज्वर आला म्हणजे किती आला तर 104 डिग्री फॅरनहाईट हा मी त्याचा मोजलेला ताप आणि त्या अवस्थेमध्ये मी त्याच्या बाबतीमध्ये सुवर्ण सूचशिखर वापरला आणि साधारणपणे 15 ते 20 मिनिटांमध्ये म्हणजे पॅरासिटामॉलने पण जितक्या फास्ट ताप कमी होणार नाही तितक्या फास्ट त्याच्या सुवर्ण सूचशिखरने ज्वर कमी झालेला आहे. आयुर्वेदामध्ये देखील अशी मिरॅकल ड्रग्ज आहेत की जी तुम्हाला खूप छान रिझल्ट फास्ट देताना दिसतात, फक्त तुम्हाला हेतू आणि लक्षणं ह्यांची सांगड घालता आली पाहिजे. तुम्ही त्यामध्ये चुकलात तर मग आपण आयुर्वेदाला दोष देतो पण तिथं खरं तर तुम्ही चुकत असतात हे कुठेतरी आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला हेतू आणि लक्षणं ही शोधता आली पाहिजे. तर सूचशिखर द्रव्य हे या पद्धतीने साम पित्ताच्या अवस्थेमध्ये ज्वरहर म्हणून देखील उत्तम काम करत असतात. इथं एक मोठे एक अधिकारी होते बँकेतले, ते माझ्याकडे आला होता प्रश्न रुग्ण लक्षणं घेऊन, म्हणजे हिक्का सलग 7 दिवस त्याला हिक्का होतो, सलग 7 दिवस हिक्का, झोपला आहे तोपर्यंत हिक्का नाही, सलग 7 दिवस हिक्का. तो गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडे जाऊन आला होता, अगोदर फिजिशियन कडे गेला, फिजिशियनने गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट कडे पाठवलं, असं फिरून त्याला कुठून तरी माझं नाव कळलं, तो माझ्याकडे आला आणि उग्रा हिक्का हे सूचशिखरातलं लिहिलेलं मला तेव्हा आठवलं आणि सूचशिखर त्याला वापरला. तो दुसऱ्या दिवशी आला आणि माझ्या पाया पडला, मला म्हणाला की मला माझं जगणं सोपं केलं तुम्ही, नाहीतर तो इतका परेशान झालेला होता, सतत 7 दिवस एखाद्याला जर का उचकी लागत असेल तर त्याला काय त्रास असेल याचा विचार करा. अशा अवस्थेमध्ये सुवर्ण सूचशिखर हे द्रव्य उग्राहिका या अवस्थेमध्ये तुम्हाला वापरता येईल. केवळ आम्लपित्त नाही, तेव्हा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जर का ते आतापर्यंत केवळ आम्लपित्त या व्याधी अधिकारात तुम्ही वापरत असाल तर त्याचा आता तुम्ही व्याधीचा अधिकार वाढवून ग्रहणी, ग्रहणीजन्य शूल, ग्रहणीजन्य कास, उग्राहिका, अतिसार, ज्वर इतक्या वाईड रेंजमध्ये तुम्हाला ते वापरायला येतं हे लक्षात घ्या. आता पुढचं द्रव्य आपण बघतोय ते म्हणजे कामदुधा. कामदुधा हे द्रव्य आम्ल पित्त नाशन हे आता मगाशी सूचशिखर सांगताना मी सांगितलं की ते कधी तर साम अवस्था असताना आम्ल पित्त सूचशिखर निरामता असेल कंपॅरेटिव्हली तर कामदुधा, पण कामदुधा हे द्रव्य भ्रमनाशक म्हणून देखील उत्तम काम करतं, जीर्ण ज्वरावरती काम करतं. आता कामदुधातले घटक द्रव्य बघितलं तर शंख, शौक्ती, कपर्दी, मुक्ताशक्ती, गैरी आणि अमृतासत्व. अमृतासत्व ह्याच्यामध्ये आणि त्यामध्ये जीर्ण ज्वरावरती काम करतं. ज्या रुग्णांमध्ये ज्वर उत्पन्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे दौर्बल्य आलेलं आहे, त्या दौर्बल्याचं हरण करण्यासाठी सध्या बाहेर काय करतात तर अनेकदा कॅल्शियम सप्लिमेंट देतात, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स सारखे देतात, विटॅमिन सप्लिमेंट देतात. तुम्ही काय देऊ शकता तर तुम्ही कामदुधा वापरू शकता. त्याच्या व्याधी अधिकारात त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तो जीर्ण ज्वरावर वापरावा. त्याच्या पुढचा आलेला आहे तो म्हणजे सोमरोगावरती वापरावा. सोमरोग म्हणजे काय आपण शिकलेलो आहे की ज्यामध्ये मूत्रमार्गातनं अतिशय द्रव बाहेर पडतो आणि तोच हेतू देखील दौर्बल्य किंवा वातप्रधान संकट. त्यामुळे जिथे जिथे दौर्बल्य उत्पन्न झालेलं आहे अशा पेशंट्समध्ये जर का तुम्हाला कामदुधा उत्तमरित्या वापरता येतो.
गिरणजवर असेल नाहीतर मग सोमरूप असेल. त्यामुळे कामृगा हा पुन्हा कल्पक केवळ अम्लपित्तापुरता मर्यादित न ठेवता तुमच्या समोर अजून तीन व्याधी अधिकार आले की तो जीर्णज्वरात वापरता येईल आणि सोमरोगासारख्या अवस्थांमध्ये देखील वापरता येईल. ह्याचा पुढचा आहे तो म्हणजे आरोग्यवर्धिनी. आरोग्यवर्धिनी नावातच आहे, तुमच्या आरोग्याचं वर्धन करणारी. मला माहिती आहे की हे जे रसौषधी मी आता वाचून दाखवतोय म्हणजे याच्याबद्दल एलॅबोरेट करतोय त्या एका रसौषधीवरती एक तासाचं दोन तासाचं लेक्चर होईल, परंतु माझा आजचा विषय हा नित्य औषधांचा व्यापक विचार हा असल्यामुळं मी थोडक्यात तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आरोग्यवर्धिनी हे द्रव्य, आरोग्यवर्धिनी कशा कशामध्ये काम करेल तर कुष्ठात काम करते, जिवरात काम करताना दिसतो, उत्तम मेदोविनाशिनी आहे, मलशुद्धीकरी आहे, शुक्रवर्धिनी. तू कशी कशी वापरावी ती तर आरोग्यवर्धिनीची तुम्ही इथं पुन्हा भावना द्रव्य बघा. काय भावना द्रव्य आरोग्यवर्धिनीची तर निंब वृक्ष दलांभोगी मर्दये द्विदिनावधी. त्यातले घटक द्रव्यांमध्ये चूर्ण कुठली कुठली आली आहेत तर त्रिपला, चित्रक, मूल, कुटकी ही चूर्ण स्वरूपात आहे. सरांनी शिकवताना एकच सांगितलं की त्याच्यामध्ये जी धातूंची भस्म असतात ना त्या भस्मांचं कार्य हे त्यातल्या ऍड केलेल्या चूर्णांमुळे वाढतं. मग जेथं तुम्हाला आरोग्यवर्धिनी ही मेधो विनाशिनी म्हणून काम करायची आहे तेव्हा ती त्रिफला चूर्णासोबत ऍड करून द्या. म्हणजे त्रिफला चूर्ण आरोग्यवर्धिनी ती उत्तम मेधो विनाशिनी. आरोग्यवर्धिनी कुष्ठावरती वापरायची ती निंब ताल किंवा निंब पत्र ह्याच्यासोबत वापर ती कुष्ठावर छान काम करायची. शुद्ध प्रवर्तनी म्हणून काम करायची तेव्हा ती कुटकी, चित्रक, मूल ह्यांच्यासोबत वापर उत्तम शुद्ध प्रवर्तनी होईल. त्यामुळे एकच आरोग्यवर्धिनी द्रव्य तुम्हाला वेगवेगळ्या अवस्थांमध्ये कसं वापरावं ह्याचा विचार करत असताना त्यातले घटक द्रव्य माहीत असणं गरजेचं, आणि ती माहीत असली तर तुम्हाला ती वेगवेगळ्या अवस्थांमध्ये त्या घटक चूर्णांच्या सोबत वापरल्यानंतर फायदा मिळतो. आता ज्वरावरती वापरलेली आहे, मेदोविनाशिनी म्हणून सांगितली आहे, मलशुद्धीकरी सांगितलेली आहे, पण अनेक ठिकाणी वापरलेली आहे. मी आरोग्यवर्धिनी हे द्रव्य एका रुग्णामध्ये ज्याच्यामध्ये बंधत्व चं कारण स्थौल्य होत ह्याच्यामध्ये वापरलेली आहे. त्या रुग्णाचा काउंट होता साधारण 10,000 काहीतरी स्पर्म काउंट, पण तो जाड चांगला स्थौल्य भरपूर. मग अशा रुग्णामध्ये काय वापरावं हा विचार करत असताना आरोग्यवर्धिनी वापरल्यानंतर त्याच्या बाबतीमध्ये ती क्षुद्रवर्धिनी आहे, त्या जोडीला मेदोविनाशिनी आहे आणि अग्निवर्धन करणारी. मेदाच्या किंवा स्थौल्याच्या या तीनही गोष्टींचा नाश करणारी. स्थौल्यामध्ये शुक्राच्या बाबतीतले दोष हे का उत्पन्न होतात तर मेदा धात्वग्नी मानल्यामुळे उत्पन्न होतात. तर आरोग्यवर्धिनी ही मेदोविनाशिनी काम करत असताना त्या जोडीला तिने अग्निवर्धन केलं, मदशुद्ध केला आणि अल्टिमेटली शुक्रधातूची पुष्टी केली. तिथे इतर शुक्रधातू पुष्टीकर औषध वापरून फायदा झाला नाही, पण आरोग्यवर्धिनी तिथे फायदा मिळतो. कुष्ठाच्या पेशंटमध्ये आपण सध्या सगळेजण वापरतोच, परंतु माझी अपेक्षा आहे की तुम्हीही आरोग्यवर्धिनी त्याच्या घटक द्रव्यांच्या चूर्णांसोबत भावनेचा विचार करून वेगवेगळ्या अवस्थांमध्ये आता मी लिहिलेल्या अवस्थांमध्ये वापरावे. कुष्ठ, ज्वर, मेदोविनाशिनी, मलशुद्धीकरी, शुक्रवर्धिनी, आरोग्यवर्धिनी. ह्याच्या पुढचं आपण कल्प बघतोय तो म्हणजे महावात विध्वंस. महावात विध्वंस हा उत्तम वातशूलावरचा कल्प आहे. मी स्वतः वातशूलाशिवाय वापरलेला एक अवस्था म्हणजे ज्वरातील प्रलाप आणि अकस्मात. मी आणि माझ्या मिसेस अशा आम्ही दोघे मिळून इथे प्रॅक्टिस करतो. त्यांचं शिक्षण आरे पोतारमधनं झालेलं आहे. तर ते मॅडमकडची केस होती अपस्माराची आणि प्रचंड प्रलाप, अपस्मारामध्ये प्रलाप अशी अवस्था होती. म्हणजे सतत कूजन असा कूजन आणि अपस्मारासारखी अवस्था. त्या रुग्णांच्या बाबतीमध्ये आम्ही महावात विध्वंस ही कल्पना वापरली आणि त्यांच्यामध्ये तो प्रलाप आणि अपस्माराचा वेगाच्या कालावधी हा कमी होताना दिसला. चूल याशिवाय वाताच्या ज्या ज्या जिथे जिथे वात वाढून तुम्हाला त्याचे वेगवेगळे उपद्रव निर्माण करताना दिसतोय त्या त्या सर्व अवस्थांमध्ये तुम्हाला महावात विध्वंस हा वापरता येतो आणि त्याचे सुंदर रिझल्ट
बघा मी काय फक्त महाभात घेऊन वापरत असताना दोन काळजी घ्याव्यात, म्हणजे पित्ताचं वृद्धी नाही ना हे बघावं, कारण की महाभात घेऊन थोडस पित्त वृद्धी करणारं द्रव्य कल्प आहे, त्याच्यामुळे पित्त हे वृद्धी नसेल आणि वात वृद्धी असेल अशा अवस्थेमध्ये छान काम करताना दिसत. ह्याच्या पुढचं आपण बघतोय सूक्ष्म त्रिफळा. सूक्ष्म त्रिफळा हे देखील औषध असत आहे की तुम्ही लघुमंजेष्ठादी काढ्यासोबत सूक्ष्म त्रिफळा किंवा तो व्रण शोध विद्रधिक गॅरंटेड मेडिसिन म्हणून मी सूक्ष्म त्रिफळा वापरतो, म्हणून मी त्याचा इथे समावेश केलेला आहे. तसं रसौषधी नाही, परंतु पारद कज्जली आणि त्रिफळा म्हणजे कज्जली आणि त्रिफळा ह्यांचा समावेश केल्यानंतर त्रिफळेच किती छान रित्या काम शोधघ्न होताना दिसतं आणि त्या जोडीला त्याच्यामध्ये व्रणघ्न विद्रधी या वसनामध्ये ते वापरता येतं आणि तुमची एक वैद्य म्हणून प्रतिष्ठा वाढवणारं द्रव्य सूक्ष्म त्रिफळेकडे बघा. याच पद्धतीने संजीवनी आणि कृमिकोपम. संजीवनी ही कल्पना केवळ अतिसारामध्ये नाहीये, तर तुम्हाला त्याचा श्लोक पाठ असेल माहिती असेल तर ज्वर अतिसार अजीर्ण आणि विष या चारही अवस्थांमध्ये वापरता येत. एकाम अजीर्ण गुल्मेशु द्वे विषुच्याम प्रयोजय तिसरस्य सर्पदंशेच चतुर्थे सान्निपातिके असा त्याचा तो श्लोक आहे. अजीर्णाच्या अवस्थांमध्ये संजीवनी वापरू शकता, अतिसाराच्या अवस्थांमध्ये संजीवनी वापरू शकता विषचिकेच्या, ज्वराच्या अवस्थेमध्ये वापरू शकता. मी अजून या तीनही अवस्थांमध्ये वापरलेली आहे. विषाच्या अवस्थांमध्ये संजीवनी वापरण्याचा अजूनपर्यंत मला रुग्ण मिळालेला नाहीये, बचत मिळालं तर त्याच्यावरती देखील वापरता येईल. नावच संजीवनी असं आहे. पण या ज्वर अतिसार म्हणजे विषचिका आणि अजीर्ण या तीनही अवस्थांमध्ये तुम्हाला संजीवनी वापरता येईल. रुग्णाच्या बाबतीत ज्वर हे लक्षण आहे, पोटात दुखतंय खूप जोरात आणि त्या जोडीला ज्वर आहे, द्रवमन होत आहे. अँटीबायोटिकचा विचार करायच्या ऐवजी संजीवनीचा विचार करा, उत्तम रित्या तुम्हाला लाभ मिळेल आणि रुग्णाच्या बाबतीतला अजीर्ण देखील कमी होताना दिसेल. म्हणजे केवळ अतिसार थांबवत नाही तर ते त्याचं कारण असणारं अजीर्ण देखील थांबवते. कुटज हा तसा करत नाही, कुटज हा केवळ अतिसार थांबवेल. त्यामुळे संजीवनी आणि कुटज असे मिश्र करून वापरलं तर तुम्हाला एका बाजूला त्याचं अजीर्ण कमी होईल, अतिसारावरती काम करेल, असे दोन्ही मिश्र कल्पना वापरत आहेत. अशा पुढचा मी मुद्दाम कल्प ठेवला तो म्हणजे कृमी कुठार. तुम्ही जर का चिकित्सा करत असाल तर तुम्हाला कृमी कुठार हा वापरता येतो, म्हणजे तुम्ही लहान मुलांची चिकित्सा सगळ्यात छान रित्या करू शकता. तुमच्याकडे येणाऱ्या लहान मुलांमध्ये मॅक्झिमम व्याधींचं कारण हे कृमी असणार हे तुम्ही लक्षात ठेवाल. त्यामुळे बालकांमध्ये ज्वराला कृमी कुठार वापरा, बालकांमध्ये कास हटत नाहीये कृमी कुठार वापरा, बालकांमध्ये कुष्ठ आहे कृमी कुठार वापरा. सध्याच्या या सध्यामध्ये माझ्या मिसेसकडे काही काही वेळा ज्या स्त्रिया येतात आणि त्यांच्यामध्ये मासिक पाळीचे विकार असतात, त्यांच्यामध्ये हिस्ट्री घेतल्यानंतर बाहेरचं खाणं वाढलं आणि त्यातनं कृमींची उत्पत्ती, हे तू लक्षात घेऊन कृमी कुठार वापरल्यानंतर मासिक पाळीचे आजार देखील दूर होताना दिसतात. त्यामुळे कृमी कुठार हे औषध सध्या तुमच्या क्लिनिकमध्ये असावं, कारण काय लोकांच्या बदलत्या जीवनशैलीनुसार तुमच्या क्लिनिकमधले औषध असावीत असं माझं म्हणणं. तर कृमी कुठार हे औषध तुम्ही तुमच्या त्या रुग्णामध्ये कृमीची लक्षणं सापडत असतील तर प्रत्येक व्याधीत वापरावं, कारण का कृमींमुळे जगातला कुठलाही व्याधी होऊ शकतो. कृमींमुळे कुष्ठ होईल, कृमींमुळे अतिसार होईल, कृमींमुळे ज्वर होईल, कृमींमुळे कास देखील होऊ शकतो. जर का कान ह्या सगळ्यांच्या ठिकाणी तुम्हाला हेतू हा कृमी सापडत असेल तर कृमी कुठाराने तुम्हाला विविध व्याधी बरे करता. आता आपण ह्याच्या पुढची एक बघतोय ते म्हणजे आपण वेळेचं गणित लक्षात घेऊन थोडस पाच पुढे जायचा प्रयत्न करूया. की गुगुलू कल्प, योगराज गुगुलू, कैशर गुगुलू, सिंहनाथ गुगुलू आणि चंद्रप्रभा. चंद्रप्रभा हा गुगुळू कल्प आहे, त्यामुळे तो गुगुळमध्ये दिसेल. योगराज गुगुळू महाराष्ट्र नदी काढ्यासोबत वापरला तर वातशुलावरती. योगराज गुगुळू मी स्वतः प्रमेहामध्ये वापरतो दारवी सोबत, जे आपल्या एकेरी चूर्णामध्ये आलं. योगराज गुगुळू तुमच्याकडे कैशोर नाहीये, योगराजच शिल्लक आहे, वात रक्तावरती वापरायचा पेशंट आहे, गुरुची सोबत वापरा. तुमच्याकडे नेत्रशुलाचा पेशंट आहे, योगराज शूल आहे, पथ्याधिगण नाहीये, योगराज गुगुळूच आहे, त्रिफलेच्या काढ्यासोबत वापरा. पेशंट तुमच्याकडे योगराज गुगुळू आहे, इतर आरोग्यवर्धनेसारखी औषधं नाही आहेत आणि मेद विनाशन करायचं आहे, मधुसोबत योगराज गुगुळू वापरा. योगराज गुगुळू हे औषध केवळ वातघ्न नाही तर या सर्व अवस्थांमध्ये तुम्हाला वापरा. त्याच्या पुढचा
मी सध्या गुगुळाच्या बाबतीत एक करतो, ह्या सगळ्या गुगुळांच्या बाबतीत मी ह्यांची एकेरी गुगुळ सोडून चूर्ण करून ठेवले, त्यामुळे मॅक्झिमम वेळा चूर्णाचं प्रमाण कमी पडलं, तर योगराज गुगुळ प्लस गुगुळ त्याच्याच त्यातले गुगुळ सोडून चूर्ण हे मिक्सचर करून वापरल्यानंतर जास्त चांगल्या रीतीने फायदा मिळतो. अशाच पद्धतीने कैसर गुगुळ, कैसर गुगुळ हा वातरक्त, कुष्ठ, नेत्र, व्रणकुष्ठ आणि कांतिकारक, किशोरावस्थेतल्या त्वचेप्रमाणे कांती उत्पन्न करणारं द्रव्य म्हणून तर खरं त्याचं नाव कैसर नाव पडलं, पण तो आता आपण वापरतो वातरक्ताच्या वस्तू, पण तो कुष्ठ म्हणजे कांतीवर्धक त्वचेवरती उत्तम कार्य करणारा द्रव्य आहे. कैसर गुगुळ हे द्रव्य हे मी वातरक्ताच्या सर्व अवस्थांमध्ये वापरतो आणि सुलग्न म्हणून उत्तमरित्या काम करताना दिसतो. याशिवाय कुष्ठाच्या अवस्थांमध्ये मंजिष्ठादी काढ्यासोबत वापरता येतो आणि ते उत्तम कांतिकारक द्रव्य देखील आहे. कैसर गुगुळाचा एक वेगळाच फायदा मला मिळालेला म्हणजे त्याचं कार्मकत्व बघत असताना वात रक्त हे बघत असल्यामुळे असुरजन कंडरा सिरा हे डोक्यात होतं. आणि एकदा रसिक पावसकर सरांशी आमची चर्चा चाललेली असताना सरांनी एक किस्सा सांगितला होता आम्हाला. मला त्यांच्याकडं लिंगशैथिल्याचा पेशंट होता. लिंगशैथिल्याचं कारण हे उदरवृद्धी होतं. उदरवृद्धी आणि लिंगशैथिल्य हे सांगत असताना त्यांच्या सरांनी त्यांना सांगितलं होतं की स्तन आणि मेढ्र यांना जोडणाऱ्या कंडरा आहेत आणि त्यांचा एकमेकांशी संबंध आहे, जर का त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला तर लिंगशैथिल्य उत्पन्न होतं. अशा रुग्णांमध्ये मी उदराला वातरक्तातला तेल म्हणजे सहचराच्या तेलाने अभ्यंग आणि कैसर गुगुळ वापरल्यानंतर त्याचं लिंगशैथिल्य कमी होताना दिसलं. तिथं कपिकच्छू वापरून फायदा मिळत नव्हता, अश्वगंधा वापरून फायदा मिळत नव्हता, गोक्षूर वापरून फायदा मिळत नव्हता, पण कैसर गुगुळाने तिथे फायदा मिळायला दिसला. अशा प्रकारे कैसर गुगुळ हे द्रव्य तुम्हाला वात आणि रक्त यांच्या जिथे जिथे अवस्था उत्पन्न होतात तिथे तिथे वापरता येतात. म्हणजे रक्तातनं असुरजा कंडरा हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याकडं टेंडॉनचे वेगवेगळे व्याधी रुग्ण येतात म्हणजे काय टेनिस एल्बो येईल किंवा टेंडॉनायटिस जिथे तिथे उत्पन्न होईल त्या त्या ठिकाणी तुम्हाला कैसर गुगुळ हे वापरता येतं. केवळ वातरक्त म्हणून ठेवू नका, असुरजा आणि कंडरा यांच्या जिथे जिथे शोध उत्पन्न होतो तिथे तिथे तुम्हाला कैसर गुगुळ वापरता येतं. ज्या पद्धतीने खाली आहे ते सिंहनाथ गुगुळ, आमवात, अजीर्ण, मलावष्ण या तीनही अवस्थांमध्ये वापरता येणारे द्रव्य म्हणजे सिंहनाथ गुगुळ. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये हा आमवाताच्या कंडिशनमध्ये मलावष्ण असेल तर दोन वेगवेगळे कल्प वापरायच्या ऐवजी सिंहनाथ गुगुळ हे जर का एरंड स्नेहासोबत थोडंसं वापरलं तर दोन्ही फायदे मिळताना दिसतात आणि आमवाताच्या रुग्णांमध्ये सिंहनाथ गुगुळ हे उत्तमरित्या काम करताना दिसतात. सर्वच आमाच्या अवस्थांमध्ये म्हणजे आमाचा जिथे जिथे तुम्हाला अवरोध आढळतो, आमामुळे जिथे जिथे शोध आढळतो त्या सर्व अवस्थेमध्ये सिंहनाद वापरा. त्याच्या पुढचा म्हणजे चंद्रप्रभा. प्रमेह रोगाधिकारात वर्णन केलेली आहे चंद्रप्रभा, पण मी स्वतः आर्तभजान शूलम आणि शुक्रगत दोष या दोन अवस्थांमध्ये प्रामुख्याने जास्त वापरतो. प्रमेहामध्ये वापरतोच, त्याशिवाय या दोन अवस्थांमध्ये वापरतो. आर्तभजान शूलम ज्या ज्या स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेला कंबर दुखते, व्हाईट डिस्चार्ज वाढतो, अशा रुग्णांमध्ये आर्तजामशूलम म्हणून चंद्रप्रभा वापरल्यानंतर ही दोन्ही लक्षणं खूप छान रित्या कमी होताना दिसतात. तसंच ते शुक्रगतावरती देखील काम करणार असतात. त्यामुळे ज्या रुग्णांमध्ये शुक्रामध्ये दोष आढळतात त्या रुग्णांमध्ये प्रमेहाची हिस्ट्री असेल कुठेतरी तर त्या रुग्णांमध्ये चंद्रप्रभा हे द्रव्य शुक्रशोधक गणासोबत मिसळून वापरल्यास शुक्रले दोष नष्ट होताना आढळतात. असं चंद्रप्रभा मी अजून वापरायची शिल्लक आहे म्हणजे त्याच्यात त्यांनी अनेक वापरले आहेत, त्यांनी दंतरोग, नेत्ररोग हे देखील सांगितले आहेत. अजून वापरलं नाहीये पण निश्चितच ते दंतरोग आणि नेत्ररोगांवरती देखील वापरताना आपल्याला काम करता नसेल. एका रुग्णाच्या बाबतीमध्ये मात्र मला नेत्ररोगांवरती चंद्रप्रभा म्हणजे मी एका सरांकडे पेशंट रेफर केला होता नेत्राचा आणि त्याने त्याला चंद्रप्रभा द्यायला सांगितली. ऍट दॅट टाइम त्याने कारण दिलं होतं ते म्हणजे पाळी जात असताना अत्यधिक रजस्राव झाल्यामुळे मज्जा म्हणजे हा नेत्रव्याधी उत्पन्न झालाय आणि मज्जा आणि शुक्र या दोन अवस्थांवरती काम करणार आणि रजावरती काम करणारं द्रव्य म्हणजे चंद्रप्रभा, म्हणून त्यांनी चंद्रप्रभा तिथे वापरायला सांगितले. हेतू लक्षात आला होता तेव्हा रजोनिवृत्तीच्या वेळेस अत्यधिक होणारा रजस्राव आणि त्यांच्यामध्ये चंद्रभेचा वापर. अजून एक रुग्ण होती त्यांच्या बाबतीमध्ये असं आढळून आलं होतं की त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये
प्रसूतीनंतर तो मृत गर्भ होता आणि त्यावेळेस ती रुग्ण रडलीच नाही. आणि जेव्हा रडली रडणं झालं तेव्हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये रडणं झालं आणि या सगळ्यांनंतर तिच्या बाबतीमध्ये नेत्रदोष आढळून आला. आता अशा अवस्थांमध्ये गर्भाशय आणि नेत्र अशी दोन संप्राप्ती जोडणारं द्रव्य म्हणजे चंद्रप्रभा. त्यामुळे चंद्रप्रभा ही नेत्रामध्ये या दोन अवस्थांमध्ये मी वापरलेली आहे. त्यामुळे प्रमेह, मूत्राघात, मूत्राक्षमरे याशिवाय गर्भाशय गत व्याधी, शुक्रगत व्याधीमध्ये चंद्रप्रभा वापरावी. ह्याच्या पुढचे आहेत ते असं वात, घृत, तैलकल्प. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये महारसनादी काढा खूप वापरतो. महारसनादी काळ हा कुलग्न म्हणून जितका फेमस आहे तितकाच तो कंपवातहर म्हणून देखील वापरतो आणि मी स्वतः वापरतो तो वंदित वापरतो. महारसनादी काढ्याची जर का तुम्ही फलश्रुती बघितली तर महारसनादी काढ्यामध्ये शेवटी त्याने लिहिलेलं आहे की हा काढा ब्रह्माने तयार केला बंधत्वावरती, परंतु सध्या कोणीच बंधत्वावरती वापरत नाही. वाताचं कर्म जे सांगितलेलं आहे की एखाद्या गोष्टीला एखाद्या ठिकाणी नेणं हे घडत नसेल तर महारसनादी काढा छान काम करणार असतो. म्हणजे गर्भधारणा होताना दिसते परंतु तो व्यवस्थित इम्प्लांट होताना दिसत नाही. तो गर्भ तिथनं फॅलोपियन ट्यूब मधून निघून युटेरस मध्ये येऊन चिकटताना दिसत नाही. अशा अनेक अवस्थांमध्ये किंवा वाताची दृष्टी आढळते स्पम्स मध्ये तिथे नीट मोटिलिटी चांगली नसते, अशा रुग्णांमध्ये मी महारसनादी काढा हा बंधत्वावरती वापरतो. तुम्ही बघितलं तर शुक्रामये मेढ रोगे बंध्या योनियामये शुच महारसनादी आख्यातो ब्रह्मणा गर्भकारण असा त्याचा शेवटचा पॉइंट आहे फलश्रुतीचा. त्यामुळे महारसनादी काढा हा सध्या तुम्ही तुमच्या प्रॅक्टिसमध्ये वातशूल याच्यावरती वापरत असता, तर पुढे जाऊन बंधत्वाच्या वतीमध्ये या पद्धतीने वापरल्यास छान रिझल्ट मिळताना तुम्हाला दिसते. याच पद्धतीने कुमारी असं कासक्षयावरच आहे परंतु अर्शनाशक आहे उत्तम, नष्ट पुष्प असताना वापरायचं. की एका रुग्णाच्या बाबतीमध्ये सध्या माझ्याकडे एक रुग्ण आली होती की तिचा केवळ फॉलिक्युलर काउंट काहीतरी 3-4 एवढाच राहिला होता आणि ती देखील चांगल्या अर्थाने तयार होत नव्हती आणि त्यांना IVF करता पण येत नव्हतं फॉलिक्युलर काउंट कमी असल्यामुळे. आणि त्या रुग्णामध्ये मी कुमारी असं वापरल्यानंतर ते जे काही फॉलिकल्स होते ते उत्तमरित्या तयार झाले. ते उत्तमरित्या तयार होऊन पुढं फर्टिलायझेशनकडे त्यांची प्रोसेस गेली. त्यामुळे कुमारी असं हे औषध बंधत्वावरती या पद्धतीने काम करू शकतं की ते नष्ट पुष्प असेल तर ते उत्पन्न करण्यामध्ये महत्वाचं रोल आहे. आरशासारख्या अवस्थांमध्ये वापरता येतं, कासर आणि चयापरती देखील वापरता येतच. आता अनेक वैद्य हे कुमारी असं हे बालकांच्या कासावरती वापरतातच आणि त्याचा छान फायदा होताना दिसतो. ह्याच्या पुढचं मी घेतलेलं आहे तो म्हणजे महातिक्त घृत. महातिक्त घृत हा घृताच्या कल्पनेमधला एक खूपच विलक्षण असा कल्पना. मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सगळ्यात जास्त वापरणारा घृत म्हणजे महातिक्त घृत. ते तिक्त आहे, घृत आहे. तेव्हा अस्थिमज्जागत व्याधींमध्ये महातिक्त घृत वापरता येतं. पित्तज्व्रणाच्या अवस्थांमध्ये महातिक्त अधिघृत वापरता येतं. विसर्पाच्या पेशंटमध्ये महातिक्त घृत उत्तमरित्या काम करतं. विस्फोटाच्या पेशंटमध्ये काम करतं. कुठलं जिथे जिथे तुम्हाला पित्त प्राधान्य आढळत आहे आणि व्याधी उत्पन्न आहे तिथे तुम्ही महातिक्त घृत वापरा. अभ्यंतर बाह्य दोन्ही उपयोगाने मी अभ्यंतर महातिक्त घृत देखील वापरतो, बाह्य लेपासाठी देखील वापरतो. एक रुग्ण होती हैदराबादवरनं आलेली होती आणि त्या रुग्णाच्या दोन्ही पायांना भले मोठे विस्फोट होते. म्हणजे तिथल्या अपोलो हॉस्पिटलमध्ये 15-20 दिवस अँटीबायोटिक्स खाऊन ती नंतर आमच्याकडे आली होती आणि इथं आल्यानंतर तिला ती आमच्याकडे आली आणि बघितलं तर दोन्ही पाय धरून विस्फोट अशी अवस्था. त्या रुग्णामध्ये महातिक्त घृत अभ्यंतर आणि लेप या दोन गोष्टी वापरल्या. त्या जोडीला लघुमंजेष्ठा काढा. जवळपास 7 दिवसामध्ये त्याचे विस्फोट कमी होताना आढळले. अशा पद्धतीने विस्फोटाच्या अवस्थेमध्ये महातिक्त घृत हे छान काम करतात. विसर्पाच्या अवस्थेमध्ये देखील वापरता येतात. विसर्पातला जो दाह असतो अत्यधिक तो महातिक्त घृताने छान कमी होताना आढळतो. प्रदराच्या अवस्थेमध्ये महातिक्त घृत छान काम करताना आढळतं. तेव्हा एखादी रुग्ण तुमच्याकडे पित्ताचे हेतू घेऊन येते आणि प्रदर ही अवस्था असते, महातिक्त घृत हे प्रदर कमी करायला वापरतो. त्याच पद्धतीने एका रुग्णामध्ये वेगळ्या पद्धतीने देखील महातिक्त घृत वापरलं. ते रुग्णामध्ये अशाच पद्धतीने औष्ण्य वाढलेलं होतं अत्यधिक उष्ण तीक्ष्ण पदार्थ खाऊन आणि पाळी येत नव्हती म्हणजे मासिक पाळीचा अवरोध झाला होता. अशा रुग्णामध्ये महातिक्त घृत अभ्यंतर सेवन केल्यानंतर ते औष्ण्य कमी होऊन स्निग्धता वाढून
रज प्रवर्तन होताना दिसतं. महातिक्त घृत हे प्रदर कमी देखील करतं. जर का त्याच कारणामुळे औष्ण वाढून जर का पाळी आली नसेल, आडलेली असेल, तर स्निग्धता वाढवायला मदत करून रज प्रवर्तन करायला मदत करतं. आणि सर्व प्रकारच्या कुठांमध्ये जिथे दाह आहे तिथे महातिक्त घृत हे छान काम करतं. त्याच्या पुढचा कल्प मी वापरतो म्हणजे महाकल्याण. महाकल्याण घृत हा तुमच्या मनोविकारांवरती डोळे बंद करून वापरावा असा कल्प. उन्माद, अपस्मार, वाचा शुद्धी, विषमज्वर, बंधत्व, पुष्टता. एक रुग्णाच्या बाबतीतला महाकल्याण घृताचा मी किस्सा सांगेन. आधी उन्माद अपस्मारच्या अनेक पेशंटमध्ये वापरतोच. वाचा शुद्धीसाठीचा किस्सा असा आहे की माझ्याकडे एक रेडिओमध्ये अनाउन्समेंट करणारे रुग्ण आले आणि त्यांच्या बाबतीत असं होत होतं की त्यांच्या मनातले विचार आणि बोलणं हे जुळत नव्हतं आणि त्यामुळे तोत्रेपणा येत होता. विचार जोरात जास्त गतीने आणि त्या स्पीडने शब्द तोंडातून बाहेर पडत नाही आणि त्याच्यामुळे बोलण्यामध्ये विसंगती आहे. आता ही वाचा शुद्धी त्यांची महाकल्याण घृताने गेली. रुग्ण तुमच्याकडं आला होता वेगळ्या तऱ्हेने की मला हा प्रॉब्लेम आहे. या अवस्थेमध्ये महाकल्याण घृत हे उन्माद अपस्मारातलं मात्र वाचा शुद्धी असल्यामुळे मन व शब्द यांचा संबंध जोडणारं घृत म्हणून महाकल्याण घृत हे उत्तमरित्या काम करतात. एका रुग्णाच्या बाबतीमध्ये हे ग्रहनाशक म्हणून सांगितलेलं जे आता प्रसाद कुलकर्णी सरांनी थोडा ज्योतिषशास्त्राचा जो संबंध दिला त्या संदर्भात एका रुग्णाच्या बाबतीत असं घडत होतं की सर्व प्रकारच्या कल्पना वापरून झाल्या त्या स्त्रीच्या बाबतीतल्या. तिला काही आजार होते, मासिक पाळीचे आजार होते आणि बंधत्वासाठी आलेली केस, परंतु ते दुरुस्तच होत नव्हतं. तिचे सर्व आजार बरे झाले, तिला मासिक पाळी नियमित यायला सुरुवात झाली, परंतु गर्भधारणा काही राहत नव्हती. दोन वेळा ह्याच्या अगोदर IUI फेल झालं होतं, एकदा IVF फेल गेलं होतं आणि ही रुग्ण नित्य नेमाने माझ्याकडे 1.5 वर्ष औषध घेत होती. त्याचा दबाव थोडा माझ्यावरती देखील होता की आता हे काय करायचं, सगळं तर बरं झालेलं आहे परंतु राहत का नाही गर. अशा वेळेला मी त्यांची पत्रिका त्या दोघांची घेतली आणि आमच्या स्वतःच्या घरी मात्र गणितीय ज्योतिषाचा अभ्यास आहे, फलज्योतिषाचा अभ्यास नाही. तर फलज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्यांकडे ती पत्रिका पाठवली असतात. त्यांनी सांगितलं की अरे तिच्या नवऱ्याच्या मध्ये दृष्टी आहे आणि त्याला ट्रीटमेंट करायची गरज. मी म्हटलं पण मी त्यांचे जेव्हा टेस्ट रिपोर्ट केले तेव्हा त्या टेस्ट रिपोर्टमध्ये एकही चूक नाही, सिमेन अनालिसिस उत्तम. पण त्यांचं म्हणणं ठाम होतं की ह्या नवऱ्यामध्येच दोष आहे. अशा वेळेला रुग्ण स्वस्थ होता, उत्तम. मी ग्रहदृष्टी असा विचार करून नवऱ्याला जेव्हा महाकल्याण घृत द्यायला सुरुवात केली 1.5 महिन्यामध्ये मला रुग्णाचा फोन आला की प्रेग्नन्सी राहिली होती. अशा पद्धतीने महाकल्याण घृताचा मी वापर केलेला आहे. म्हणजे विलक्षण अनुभव होता तो. अशा पद्धतीने बंधत्वावरती वापर केलेला पुष्टीदायक म्हणून देखील महाकल्याण घृत हे उत्तम काम करतं. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर दृष्टिक्षीर म्हणजे गाईचं चिकाचं दूध त्याच्यामध्ये वापरलेलं आहे आणि त्यामुळे ते उत्तम पुष्टीदायक म्हणून देखील काम करतं. ज्वराच्या अवस्थेमध्ये जेव्हा पुढे जाऊन खूप तुमच्यामध्ये बलहानी झालेली असते, थोडंसं रेचन होणं अपेक्षित असतं, घृत वापरणं अपेक्षित असतं, तेव्हा विषमज्वरावरती काम करणारं पुष्टीदायक असं घृत म्हणजे महाकल्याण घृत. आणि ते थोडंसं रेचक स्वभावाचं असल्यामुळे दोष शरीरात राहत नाहीत आणि शरीरातनं दोष हे बाहेर पडत राहतात आणि बलवर्धन होताना देखील आढळतात. ह्याच्या पुढचा आपण बघतोय तो म्हणजे सहचराचे तेल. मी माझ्याकडे एक तेल कायम वापरतो ते म्हणजे सहचराचे. ते वेगवेगळ्या शूरांवरती आहे, आक्षेपक अवस्थांमध्ये वापरता येतं, स्तंभावरती वापरतो, योनी रोगामध्ये वापरता येतं, विविध ठिकाणी बस्तीसाठी वापरता येतं. त्यामुळे एकच तेल हे तुम्हाला बाह्य आणि अभ्यंतर या दोन्ही अवस्थांमध्ये वापरता येतं. वाताच्या वातज योनी शूलामध्ये उत्तम काम करतं. जेव्हा योनी वातज योनी रोगामुळे मासिक पाळी अडलेली असते तेव्हा सहचराधी तेलाची बस्ती दिल्यानंतर ती मासिक पाळी पूर्वत होताना दिसते. त्यामुळे केवळ बाह्यत शूल आक्षेप स्तंभ असा वापर न करता सहचराधी तेल हे बस्ती कल्पनेच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वापरता येतं. जीवंत्याधिकृत हे मी मुद्दाम इथे मेन्शन केलं. वरती मी महातिक्तकृत हे दाह प्रधान पृष्ठावरती सांगितलं तर जीवंत्याधिकृत हे वात कपजी पृष्ठांवरती उत्तमरित्या काम करताना दिसतं. तुमच्याकडे कुष्ठाचा रुग्ण आल्यानंतर त्याच्यातली दोषावस्था लक्षात घेऊन यापैकी कुठलंही घृत वापरलं तर मिरॅकल रिझल्ट मिळताना आढळतात. जीवंत्याधिकृत
हे व्रणांवरती वापरता येतं, वाच कपचकुष्ठांवरती वापरता येतं, अगदी विचारचिकेवरती वापरता येतं, गुपादिकेवरती वापरता येतं. अष्टांग हृदयातला पाठ आहे, अवेलेबल आहे सहजरित्या. त्याचं क्रीम ट्यूब फॉर्म मध्ये देखील अवेलेबल आहे, जीवन त्याधिकृत ऑइंटमेंट फॉर्म मध्ये. तुम्हाला विविध कल्पनांच्या सहाय्याने त्याचा वापर करतात. महामर्च्यादी आणि जास्त्यादी हे दोन मी इथे दिलेले आहेत. महामर्च्यादी तेलाने देखील माझ्यामध्ये असाच आत्मविश्वास वाढवण्यास फायदा दिला. रुग्ण असा होता की तो बागेत फिरायला गेलेला होता आणि त्याला कसला कुठला तरी कीटक ध्वंस झाला, आणि कीटक ध्वंस झाल्यानंतर सर्वांगावरती शीतपित्त म्हणजे वरेटी दष्ट संस्थान हे जे शीतपित्ताचं लक्षण सांगितलेलं आहे तशी लक्षणं घेऊन आला की माशी गांधील माशी चावल्यानंतर अंगावर जसे फोडतात तसे फोड घेऊन आलेला पेशंट. आता ह्याला चिकित्सा काय करायची हा जेव्हा आम्हाला प्रश्न पडला तेव्हा त्याची चिकित्सा आम्ही शीतपित्तानुसार केली आणि त्या रुग्णाच्या बाबतीमध्ये प्रथम वमन दिलं शीतपित्ता सांगितलेल्या जे पटोला अरिष्ट वाचक आहे याच्या सहाय्याने वमन केलं आणि सगळ्या अंगाला महामर्च्यादी तेल चोपडलं आणि साधारणपणे 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचे ही सर्व लक्षणं खाली येताना दिसली. या ठिकाणी तुम्ही जर का गेला असता तर तुम्हाला स्टेरॉइड वापरायला लागलं असतं, परंतु आयुर्वेदामध्ये महामर्च्यादी तेलाने खूप छान शीतपित्ताच्या पेशंट्समध्ये वापरता येतं. पामादद्रू रोग अधिकारातला आलेला आहे, शीतपित्ताचा त्याच्यामध्ये खूप पुढे जाऊन उल्लेख नाही आहे, परंतु सध्या आपल्याकडे शीतपित्ताचे खूप रुग्ण येतात आणि अशा रुग्णांमध्ये चटकन रिझल्ट मिळणारं द्रव्य म्हणजे तेल म्हणजे महामर्च्यादी. मरीचाची कल्पना आहे, शीतपित्तामध्ये मरीच वापरायला सांगितलेला आहे आणि महामर्च्यादी तेलामध्ये तो असल्यामुळे उत्तमरित्या फायदा मिळतो. आणि जात्यादी तेल व्रणाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वापरतो, मी बुधाच्या ठिकाणच्या व्रणांमध्ये देखील वापरतो, परिकर्तिकेमध्ये वापरतो, सर्व प्रकारच्या व्रणामध्ये आढळ वापरतो. परिकर्तिकेमध्ये जात्यादी तेलाचा पिचू ठेवला तर शूल आणि शोध पटकन कमी होताना दिसतो आणि रुग्णाला अत्यंत लाभ मिळताना दिसतो. तसंच सर्व प्रकारच्या व्रणांमध्ये वापरता येतो, व्रणकर्मामध्येच वापरता येतो. म्हणजे जात्यादी तेलाची पट्टी बांधून दिली तर 3 दिवसानंतर ये पट्टी उघडल्यानंतर तो बरा झालेला व्रण सापडतो. मी हे आता इथं जे कल्प घेतोय ना ते मॅक्झिमम तुमचा रुग्णांबद्दलचा अभ्यास वाढावा आणि रुग्णांचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढावा यासाठी घेतलेला. ह्याच्यामध्ये अवलेहांचा विचार मी आता मांडला नाही, कारण का ते आपल्या क्लिनिकमध्ये तयार करणं सुरुवातीला थोडंसं अवघड जातं, तेव्हा अवघड जातं. त्यामुळे च्यवनप्राश हा अवलेह तुमच्याकडे असला तर तो तुम्हाला वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वापरता येतो असं माझं अनुभव आहे. क्षयासारख्या व्याधींमध्ये जसा पद्धतीने वापरता येतो त्याचप्रमाणे तो बालानांच्या अंगवर्धनामध्ये तिथे वापरता येतो. च्यवनप्राश मग हा तुम्हाला शुक्रपुष्टीकर म्हणून देखील वापरता येतो. अशा प्रकारे अवलेहांच्या कल्पनेमध्ये च्यवनप्राश हा तुम्हाला जवळ असला तर विविध व्याधींमध्ये त्याचा छान फायदा करताना आढळतो. जेव्हा कासा असेल, क्षय असेल, स्वरभेद असेल, शुक्र असेल, तर या सर्व अवस्थेमध्ये च्यवनप्राश हा तुम्हाला बसता येतो. धन्यवाद. आता मी जे विवेचन केलं त्याच्याबद्दल कुणाला काही शंका असल्यास तुम्ही विचारू शकता. म्हणजे मला माहिती नाही आयोजकांकडे किती वेळ आहे आणि थोडीशी गडबड झाली असेल तर त्याबद्दल. चालेल सर, खूप छान लेक्चर झालं. काही प्रश्न आले ते प्रश्न घेऊयात आपण. तुम्ही विचारा मग मी सांगतो त्याच्यावरती उत्तर. चालेल चालेल. जर लहानपणापासून तोत्रेपणा असेल तर महाकल्याण घृताने तो बरा होईल का असा एक प्रश्न. तुम्हाला विचार करायचा तिथे की लहानपणापासून तोत्रेपणा हा जिव्हागत व्याधींमुळे आहे का मानस हेतू आहे. मानस हेतू असेल तर महाकल्याण घृत वापरा. तो जिभेच्या ठिकाणचा दोष असेल तर तिथे तुम्हाला वचा वापरावी लागेल, वचेने तो कमी होताना दिसतो. डायबेटीस मुळे जे पेरिफेरल न्यूरोपॅथी होते त्यामध्ये आणि थायरॉइड मध्ये रजनीयोगाचा वापर करता येईल का. रजनीयोग हे द्रव्य 10 श्यामध्ये पेरिफेरल न्यूरोपॅथी मध्ये कारण पित्त असेल तर वापरा. तुम्हाला मी पुन्हा सांगेन की या सगळ्या ठिकाणी विचार करत असताना थोडासा आयुर्वेदाच्या पद्धतीने विचार करायची सवय लावा. हेतूंमध्ये पित्त प्रधान जर का हेतू सापडत असेल तर रजनीयोग वापरा. हेतूंमध्ये जर का तुम्हाला अग्निमांद्य जनित हेतू सापडत असेल तर सीतोपलादी वापरा. आणखीन काही प्रश्न आहेत. चिकित्सेमध्ये व्याधी प्रत्यनिक आणि दोष प्रत्यनिक औषधांची सांगड कशी घालावी. तुम्ही सुरुवातीला चिकित्सा करत असताना तुमच्याकडे व्याधी प्रत्यनिक औषध वापरता आलं पाहिजे. तुम्हाला व्याधींवरची औषधं माहिती पाहिजे, जसं की वात रक्तावरती कैशर उघडू वापरता येतात.
परंतु त्याच्या अवस्था बघून तुम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे दोषांची अवस्था बघून त्याच्यासोबतच द्रव्य कसं वापरायचं याचा अंदाज घ्या. सुरुवातीला रुग्णाला उपशय मिळण्यासाठी व्याधिप्रतिनिधिक औषधं वापरावीतच, परंतु तो थोडासा उपशय मिळाल्यानंतर दोषची अवस्था साम्यावस्था आणण्यासाठी पुढे दोष प्रत्यनिक देखील तुम्हाला वापरावे लागतील. त्यामुळे व्याधी प्रत्यनिकांमध्ये दोषाच्या अवस्था असणारं औषध वापरणं तरीही जास्त श्रेयस्कर. सुरुवातीच्या प्रॅक्टिस मध्ये ते कदाचित जमत नसेल तर मात्र पहिल्यांदा व्याधी प्रत्यनिक औषध वापरा आणि थोडासा अभ्यास करून त्याच्या जोडीला दोष प्रत्यनिक औषध वापरा. सध्या बरेचदा वैद्यास रॉ औषधी द्रव्य किंवा एकल द्रव्य चूर्ण जे मार्केटमध्ये असते ते चांगल्या प्रतीचे उपलब्ध नसते, त्यामुळे बरेचदा विविध कंपन्यांचे जे मार्केट प्रिपरेशन आहे त्यावर अवलंबून राहावे लागते, त्यामुळे रुग्णाला सुद्धा आर्थिक ताण वाढतो. अशा वेळी काही इतर योजना करता येऊ शकते का? निश्चित करता येऊ शकते. आता काही काही कंपन्या अशा आहेत की ज्या रॉ चूर्णांसाठी फेमस आहेत. म्हणजे आता मी सोलापुरात राहतो तर आमच्या इथली सेठ सखाराम लिमिटेड नावाची जी फार्मसी आहे त्यांची रॉ चूर्ण ही उत्तम दर्जाची आहेत. ग्रीन फार्मसी नावाची पुण्यातली फार्मसी त्यांची रॉ चूर्ण ही उत्तम दर्जाची आहेत. आता मी त्या कंपन्यांचं इथे मार्केटिंग करत नाहीये, परंतु मला आलेले अनुभव सांगतो. म्हणजे मी सुरुवातीला सहज जो एक आपला म्हणतात ना की गावातला एक वनौषधी जे चूर्ण विकणारा त्यांच्याकडे जाऊन मी चूर्ण विकत घेत होतो आणि त्याचे रिझल्ट मला चांगल्या रीतीने येत नव्हते. मात्र ही चूर्ण जेव्हा मी कंपन्याकडनं विकत घ्यायला सुरुवात केली थोडी महाग पडली मान्य, परंतु ती खराब होण्याचं प्रमाण कमी झालं आणि अल्प मात्रेमध्ये फायदा मिळायला सुरुवात झाली. ह्याच्यात एक तुमचा फायदा असा असतो की चुकून एखाद्या चूर्णाचा जर का वेगळा विचित्र जर का इफेक्ट आला तर तुमच्यावरती त्याची जबाबदारी राहत नाही, कारण ग्रंथातला उपयोग तुमच्याकडे असतो. हे द्रव्य हेच आहे हे त्या कंपनीने प्रमाणित केलेलं असतं आणि ह्याचा तुम्हाला पुढे फायदा होतो लीगल गोष्टींमध्ये. अजून एक आपण प्रयत्न करायलाच पाहिजे तो म्हणजे सध्या अजून एक चालू आहे आमचा उपक्रम. वैद्य गाडगे सर तुम्हाला माहिती असेल पुण्याचे, तर त्यांच्यासोबत एक उपक्रम चालू आहे तो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे औषधी द्रव्यांचा डाटा कलेक्शन. म्हणजे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की हे औषधी द्रव्य इथं चांगल्या प्रमाणामध्ये मिळतात, तर त्याचा डाटा कलेक्ट करणं आणि तो आपल्या वैद्य समूहामध्ये संकलित करून ठेवणं आणि त्याचा वापर करणं, त्याच्यातनं आपल्याला ऑथेंटिक द्रव्य मिळायला निश्चित करणं. बरोबर. हॅलो प्रसाद, तुमचा आवाज आला नाही. हा सर, अवरोधक प्रतिष्ठायामध्ये कल्पाचा विचार कसा करावा? अवरोधक प्रतिष्ठाया माझ्याकडे नासा अवरोध असतो आणि प्रतिष्ठा हे लक्षण असतं. अशा रुग्णांमध्ये मी सुंठ ही लेपासाठी वापरतो. सुंठीचा कोरडा लेप जर का दिला तर छान रित्या त्याचा अवरोध दूर होतो आणि पिनस नष्ट होताना दिसतो. मायग्रेन मध्ये दोषदृश्यांचा विचार कसा करावा आणि कल्पयोजना कशी करावी? हॅलो. हॅलो कौशिक सर. हॅलो. मायग्रेन मध्ये हॅलो. हा, मायग्रेन मध्ये दोषदृश्यांचा विचार कसा करावा आणि औषध योजना कशी करावी? मायग्रेनचा विचार करत असताना जर का तुम्ही त्याच्या हेतू लक्षात घेतले तर मॅक्झिमम वेळा हेच सापडतात की क्षुधा वेग अवरोध असेल, उन्हात जाणं असेल किंवा मानसिक ताणतणाव असेल, तर या अवस्थांमध्ये मायग्रेनचे शूल वाढताना दिसतो. त्यामुळे इथं प्रामुख्याने अनेकदा वातपित्त हेच दोष सापडतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यव्रतामध्ये तुम्ही बघितलं तर नस्य ही कल्पना आणि त्या जोडीला आता मी सांगितलेलं पथ्यादी घेणं हे वापरल्यास उत्तम रिझल्ट मिळतात. सुवर्णसूचक हे द्रव्य देखील त्याच्यामध्ये छान काम करताना दिसत. त्यामुळे वातपित्त हे प्राधान्याने लक्षात घ्यावं. हेतूंचा विरोध म्हणजे पहिल्यांदा हेतू सोडायला सांगावे तर कोणाला आणि चिकित्सा करावी. गोक्षुर हे एकेरी द्रव्य मूत्राश्मरीवर कोणत्या औषधी काळात आणि कोणत्या अनुपानाबरोबर वापरता येईल? मधासोबत वापरायला सांगितलंय. म्हणजे भावप्रकाश वाचला तर तुम्ही लिहिलंय त्याच्यामध्ये की गोक्षुर हे मधासोबत वापरल्यास 3 ते 4 दिवसांमध्ये मूत्राश्मरी पुरतो. भावप्रकाशामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. कमी जागा असेल किंवा दुसऱ्या शहरांमध्ये प्रॅक्टिस जाऊन येऊन करताना औषधांची मॅनेजमेंट कशी करावी? म्हणजे व्हिजिटिंग प्रॅक्टिस जी असते. मी देखील पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. माझं मूळ प्रॅक्टिस सोलापूर आहे पण मी पुण्याला जातो.
मी सुरुवातीला तिथल्या वैद्यांची औषधं वापरायचो, तेव्हा आमचं जे काही कोलॅबोरेशन ठरलं असायचं त्या पद्धतीने करायचो. परंतु लक्षात यायला लागलं की स्वतःच्या औषधांवरचा विश्वास हा वेगळा पडतो आणि स्वतःच्या औषधं वापरण्याचा एक हातोटी वेगळी पडते. मी सुरुवात अशी केली की मी तिथं रुग्ण तपासतो आणि औषधं मात्र कुरिअर माझ्या क्लिनिक मधनच होते त्याची काळजी. रुग्ण तपासून त्यांना थोडस स्वतःच्या अनुभवाने हो तुमचं तेवढं एक तर तिकडं तुमच्या हातोटी बसली पाहिजे, तिथल्या सेटअप बद्दल तुम्हाला विश्वास पाहिजे तिथल्या औषधांबद्दल. नाहीतर मग असं होतं की जे औषधं तुम्ही तुमच्या क्लिनिक मध्ये वापरता ती तिथं वापरल्यानंतर फायदा करताना दिसत नाही. बरोबर. कुठल्याही कल्पातील द्रव्यांची रचना आणि फलश्रुती ह्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करावा, म्हणजे कल्पातील इन्ग्रेडियंट्स आणि त्याची फलश्रुती? खरे चांगला प्रश्न आहे. आता चंद्रप्रभा जर का घेतली तुम्ही तर चंद्रप्रभेमध्ये कचोरा पण सांगितलंय, शतावरी पण सांगितले. जर का त्याच्यामध्ये शतावरी वापरण्यात आली असेल तर ते प्रामुख्याने गर्भाशयाकडे जाणार द्रव्य, कचोरा वापरला असेल तर ते शुक्र शोधन इकडे जाणार द्रव्य म्हणजे कास प्रमेह इकडे जाणार द्रव्य. तुम्हाला चंद्रप्रभा वापरत असताना त्याच्यात कचोरा आहे का शतावरी हे बघायला पाहिजे. चंद्रप्रभा हे अर्शरोग अधिकारातली पण बाजारात मिळते, त्यामुळे कल्प माहीत असणं गरजेचं आहे. आता त्याचे अनेकदा सांगड घालता येते, सूचक सारख्या द्रव्यांमध्ये ती घालता येत नाही. परंतु तुम्हाला त्याची जर का घटक द्रव्य माहीत असली तर त्या घटक द्रव्यांच्या जोड त्याला दिला तर गामित्व वाढून तुम्हाला त्याचे फलश्रुतीतले फायदे मिळत आहेत. जसं मी आरोग्यवर्धनाच्या बाबतीत सांगितलं, त्रिफला, लिंब, तिखटा, चित्र. स्तुतशेखर मध्ये चातुर्जात व कचोरा ही पित्तशामक द्रव्य आहेत, त्यामुळे त्याची पित्तघ्न ऍक्शन सांगता येईल का असा एक प्रश्न. हे एक चातुर्जात हे पित्तशामक द्रव्यांमध्ये चातुर्जातातले द्रव्य काय काय आहेत तर नागकेशर आहे, त्वग, एलापत्र, नागकेशर. ह्याच्यातली ही द्रव्य ही प्रामुख्याने उष्ण गुणाचे आहेत पण पित्तशामक आहेत. मग ती कशी काम करतात ह्याच सुद्धा विवेचन आहे की आमता सामता असतानाच ती तिथल्या अमावस्येचं पाचन करून पित्तशामक कार्य करतात. जर स्वतः वैद्याने स्वतः निर्मित केलेले नसतील तर बाजारात रसकल्प कोणत्या कंपनीचे वापरावेत शक्यतो असा एक प्रश्न. मी सजेस्ट करेन की तुम्ही वापरत असताना जिथं वैद्य एकत्र येऊन एखादी कंपनी फॉर्म केली असेल वैद्यांनी तर ते वापरण्याचा शक्यतो प्रयत्न करा. आणि खूप कंपन्या बदलू नका. एखाद्या कंपनीचा कल्प वापरायला लागल्यानंतर एक महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्हाला अंदाज येतो आणि मग त्याच्यानुसार तुम्हाला त्याचा डोस ऍडजस्ट करतात. आज हा कल्प या कंपनीचा स्वस्त मिळाला म्हणून हा वापरायचा, पुढच्या महिन्यात पुढचा वापरायचा, तर तुमचे डोस हे चुकतात आणि मग प्रॅक्टिस मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो 2 ते 3 कंपन्या ज्यांचे डोस तुम्हाला फिक्स करता येतात तेच वापरा. मी स्वतः हा सध्या पुनर्वसू फार्मसीचे वापरतो की जी पुण्यामध्ये वैद्यांनी एकत्र येऊन तयार केलेली फार्मसी आहे आणि त्याबद्दल मला जरा गॅरंटी आहे. पुण्यातल्या पुनर्वसू फार्मसीचे कल्प मी छान वापरतो आणि फिक्स असल्यामुळे आता मला अंदाज आला की त्यांचे डोसेस कसे बाजारामध्ये संशमनी वटीचे 2 पाठ उपलब्ध आहेत, एकामध्ये गुडूचे आणि अतिविष आहे तर एकामध्ये अभ्रक, लोह, ताम्र असं कॉम्बिनेशन आहे, तर कोणता पाठ कधी वापरावा असा एक प्रश्न. अभ्रक, लोह, ताम्र भस्म हा असणारा पाठ हा जास्त चांगला आहे. गुडूचे आणि अतिविष असणारा पाठ हा तुलनेला स्वस्त आहे, तो झेंडूचा येतो आय थिंक. माझ्या अंदाजाने बालकुटी नावाने पूर्वी असायचा, आता तो संशमनी वटी नावाने फेमस आहे. दोघांमध्ये तुम्हाला जेव्हा इतर कल्पनांची म्हणजे सूक्ष्मत्वाची अपेक्षा असणार आहे तेव्हा तुम्हाला भस्म असलेला कल्प वापरावा लागेल. सूक्ष्मत्वाची अपेक्षा नसेल, रसधातूवरती काम करणं अपेक्षित असेल केलं तर गुडची आणि अतिविष आहे सफिशियंट. दाढी मास्टर चूर्णाचा अनुपान व मात्रा किती? दाढी मास्टर चूर्णाची मात्रा ही रुग्णानुसार बदलते. काही जणांच्या बाबतीमध्ये अगदी 1 ग्रॅम 2 ग्रॅम पर्यंत वापरावं लागतं. मी कधीच चूर्ण ही 2 ग्रॅमच्या पुढे वापरत नाही, एका वेळेला 5 ग्रॅम वगैरे नाही वापरत. 1 चमचा ही असेल तर 1 ते 2 ग्रॅम हा एक सिंगल डोस असतो पण ते रुग्णानुसार बदलतो. आणि तो अनुपान मी स्वतः पाणीच वापरतो, उष्ण जल. जटमांसीचे प्रभावाने भूतघ्न कार्य कसे होते याविषयी माहिती मिळेल का? मी स्वतः जटमांसी हे कल्पना भूतघ्न म्हणून
वापरलेली नाही आहे. मी महाकल्याणकृत हे वापरलेलं आहे त्या संदर्भामध्ये, कारण का तो जास्त त्याच्यावरती आलेला आहे, म्हणजे ग्रहबाधा जनित उन्मादावरती. त्यामुळे मला एलॅबरेट करता येणार नाही, परंतु जटामासी ही मेध्य म्हणून उत्तमरित्या काम करताना मी वापरतो, वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वापरतो, म्हणजे कंडुग्न म्हणून वापरतो, निद्राजन म्हणून वापरतो, हे वेगवेगळ्या अवस्थेमध्ये जटामासी वापरता येतो. भूतग्नी हे त्याचं नाव आहे निश्चित, पण त्याची कल्पना वापरलेली आहे. एकेरी द्रव्य मी अजून वापरले. धातुपाचक चूर्ण सांगत असताना रिसर्च पेपर सांगितला होता, त्या वैद्यांचं नाव पुन्हा एकदा आणि कुठे उपलब्ध होईल सांगू शकाल का? वैद्य बायवरू. वैद्य बायवरू हे हा साधारणपणे 50 वर्षापूर्वी मला वाटते पत्रिकेत होता ना तो, आयुर्वेद पत्रिकेत. आद्र आणि वृक्षकंडू मध्ये कल्पयोजना कशी करावी? आर्द्र कंडू असेल, कंडू म्हणजे पुष्ठा असेल कदाचित, आर्द्रता असेल आणि कंडू असेल तर मांसी पाचकासोबत महामरीचे तेल वापरल्यास फायदा मिळतात. जसं जसं की विचारचिकेच्या कुष्ठा आलेला आहे की ज्याच्यामध्ये स्राव अत्यधिक असतो आणि तेव्हा, आणि जेव्हा नसतं वृक्षता अत्यधिक असेल तेव्हा जीवन त्या दिवशी काम करताना दिसत. बरेचदा रुग्णांची लक्षणे क्षयात्मक म्हणजे वेट लॉस इत्यादी असतात, पण परीक्षणानंतर सामता दिसून येते, जिव्हा, साम, अग्निमांद्य. मग अशा विरोधाभास असणाऱ्या रुग्णांमध्ये उपचाराकरता लवकर औषधी योजना काय करावी? लवकर उपचाराकरता औषधी योजना कशी करावी? वेट लॉस हे लक्षण जर काय जीर्ण व्याधींचं असेल, जीर्ण व्याधीमुळे असेल, म्हणजे म्हणून मी शेवटचा उल्लेख करताना च्यवनप्रशाचा केला. च्यवनप्रशाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेलं आहे की जीर्ण जरा जरजरीत, म्हणजे ज्यांच्यामध्ये खूप व्याधींमुळे जरा जर्जरीत पण आलेलं आहे अशा अवस्थेमध्ये च्यवनप्राश हे द्रव्य अग्निवर्धन पण करतं आणि अंगवर्धन पण करतं. मग नात्र त्याची मात्रा तुम्हाला टप्प्याटप्प्याने वाढवत नाही लागते, म्हणजे सुरुवातीपासून 2 चमचे च्यवनप्राश असं सांगून चालत नाही. अग्नीनुसार मात्रा डिसाईड करावी, त्या मात्रेनेच अग्निवृद्धी पण होईल आणि पोषण पण होईल, आणि हळूहळू मात्रा रसायन पद्धतीने थोडी थोडी वाढवत नाही. धातुपाचक योग किती दिवस द्यावेत आणि त्याची मात्रा किती ठेवावी? धातुपाचकांची मात्रा ही पुन्हा रुग्णापेक्षी आहे, म्हणजे मात्रा ही कायम तुम्ही एक फिक्स ठेवू नका, ते रुग्णापेक्षी आहे. काही रुग्णांच्या बाबतीमध्ये मला असं भेटलं की रक्तपाचक 1 चमचा दिलं तरी देखील त्याच्या बाबतीमध्ये तुटकीने जे रेचन कार्य दिसतं तसं दिसत नाही, आणि काही रुग्णांमध्ये 1/2 चमचा 1/2 चमच्याने पण रेचन कार्य दिसतं. त्यामुळे रुग्णापेक्षेने आहे, रुग्णाचं कोष्ठ कसं आहे त्या बघून त्याची मात्रा ठरवावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किती दिवस वापरावं, तर जर का रक्तधातूचीच केवळ दृष्टी असेल तर मी स्वतः रक्तपाचक हे 15-20 महिना सलग वापरलेला आहे. मात्र जर का तुम्हाला ते बंधत्वावरती वापरायचं असेल तर थोड्या थोड्या दिवसानंतर वापरून ते बंद करावं, कारण की त्यातल्या तिक्त गुणामुळे पुढे जाऊन शुक्रक्षय होण्याची भीती वाटते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा धात्वग्नी वृद्धी होताना दिसते याचं लक्षात आलं तर धातुपाचक वापरून बंद करावं. ऍलोपॅथिक मेडिसिनचे साईड इफेक्ट म्हणून फक्त इचिंग दिसत असेल तर कोणत्या औषधी द्रव्य किंवा लेप म्हणून योजना करावी? कुठल्या कारणाने इचिंग आहे बघावं, शक्यतो हरिद्राखंडाने फायदा मिळताना दिसतो, हरिद्राखंड वापरतो त्रास न देता वापरता येणार द्रव्य हरिद्राखंड, कारण कारण ओळखलं पाहिजे हे माझं पुन्हा पुन्हा म्हणणं आहे की हेतू काढा, हेतू काढल्याशिवाय चिकित्सा करणं चुकीचं आहे. सुवर्ण मालिनी वसंत व्याधी क्षमत्व वाढवण्यास कसा उपयोगी ठरतो? सुवर्ण मालिनी वसंत हा क्षयरोग वसंत कल्पना आहे आणि क्षयरोगाधिकारक वापरायची कल्पना. आता त्याच्यामधले जर का घटक द्रव्य बघितले तर सुवर्ण आहे, मरीच आहे, पारस गंधक आहे, खरपरस आहे, आणि ही कल्पना अग्निवृद्धी करताना दिसते, धात्वग्निवृद्धी करताना छान दिसते, आणि त्यामुळे आणि सुवर्णाचं विषघ्न करणं, सुवर्णाचं बद्ध करणं हे सुद्धा तुम्हाला जोडता येतं. सुवर्णकल्प हे प्रामुख्याने विषघ्न आणि बल्य म्हणून वापरता येतात. आणि ज्या व्याधींमध्ये तुम्हाला असं आढळतं की कुपोषणामुळे किंवा व्याधींमुळे व्याधी क्षमत्व कमी झालेलं आहे तिथे हे वसंतकल्प काम करताना असतात. तिथे मरीच हे द्रव्य प्रमाथी आहे पण त्याच्यामध्ये सूक्ष्मत्व आणणारं द्रव्य आहे, त्यामुळे अल्प मात्रेमध्ये वापरता येतात आणि अग्निवर्धन करूनच त्याचे आणि व्याधी क्षमत्व वाढताना दिसतात. नव्य सूत शेखर ही कल्पना काय कशी आहे?
नववीत सुचेकर ही कल्पना सोलापुरातलेच एक वैद्य आहेत, गायकवाड नावाचे वैद्य होते, त्यांनी डिझाईन केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी गोदंती वापरलेला आहे आणि त्यांचा आम्ही इथे एक लेक्चर देखील लकडी पाषाण वापरलेला आहे, धमाचा वापरलेला आहे सुचेकराच्या जोडीला. त्यांचा आम्ही इथे सोलापुरात लेक्चर आयोजित केलं होतं आणि आता त्याच्यातनच अनेकदा तुम्हाला तुमच्याकडे असलेल्या सुचेकरासोबत गोदंती धमाचा वापरल्यानंतर ते नवे सुचेकर हे वापरता येतात. नवे सुचेकर मध्ये त्यांनी सुवर्ण वापरलं नाही, कांत लोह भस्म वापरलेले आहे लोहाच्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यातलं सुवर्ण न वापरल्याचे जे काही फायदे मिळणार नाहीत असं वाटतं, ते कांत लोह वापरल्याने मिळतात आणि कॉस्टिंग कमी होतं आणि रिझल्ट मात्र तितकेच मिळताना दिसत. रमेश गायकवाड हे सगळे सोलापुरात प्रॅक्टिस करतात. तर ते मुकुंद गायकवाड यांनी हा डिझाईन केलेला कल्प नवे सुचेकर, पण त्यांचा मुलगा रमेश गायकवाड ते आता सोलापुरात प्रॅक्टिस करतात, वापरतात आणि कोणाला हवा असल्यास ते पुरवतात देखील. औषधांचे कर्मकत्व वाढवण्यासाठी 2-3 औषधी द्रव्य किंवा कल्प सोबत वापरताना त्यांची जशी सिनर्जेटिक ऍक्शन होऊ शकते तशी अँटागोनिस्टिक ऍक्शन पण होऊ शकते का आणि त्याचे साइड इफेक्ट होऊ शकतात का जेव्हा वैद्य स्वतःच्या प्रज्ञेने औषध अँटागोनिस्टिक ऍक्शन नक्की होऊ शकते, काही चूक नाहीये. तुम्हाला वापरत असताना माहितीच पाहिजे की मी हे कशासाठी वापरतो, कारण त्याला जोडीचं द्रव्य त्याच पद्धतीने वापरले पाहिजे. तुम्ही अनेकदा वापरताना करता की तुम्ही एखादं द्रव्य वापरता आणि नंतर त्याला म्हणता की याच्याने त्रास होऊ शकतो बरं का, मग हे कामदुदा यष्टीमधून कॉम्बिनेशन जवळ ठेव, किंवा एखाद्या ठिकाणी तुम्हाला वाटतं की याच्यातलं औष्ण्य खूप वाढतंय मग त्याच्या जोडीला तुमच्यामध्ये ज्येष्ठ म्हणतात. हे आपण करतो कारण की आपल्याला त्या द्रव्याची मात्रा निर्धारित करता येत नसेल. जर का तुम्हाला योग्य मात्रा निर्धारित करता आली तर तुम्हाला अँटागोन म्हणजे विचित्र त्याला विरोध करणारे द्रव्य त्याच्यामध्ये ऍड करावे लागणार नाही. पण हे ही योजना ही त्याचे कल्पना म्हणजे युक्तीनेच करायची योजना आहे आणि तुम्ही चुकीच्या पद्धतीने वापरले तर निश्चित साइड इफेक्ट आढळतात, आयुर्वेदिक औषधांचे देखील आढळतात, कारण का ती तुमची चूक असते, त्या औषधांची चूक नसते. गर्भवती स्त्रीला अर्श असल्याने मला विरोध असेल तर कल्प योजना कशी करावी आणि ह्याला जोडून आणखीन एक आहे की गर्भवती स्त्रीला जर आम्लपित्त नौशिया उल्लास हे लक्षण असेल तर काय योजना करावी. मी सुद्धा गर्भवती स्त्रीच्या बाबतीत अर्श असताना पिचू वापरायला सांगतो, पिचूने छान फायदा मिळताना दिसतो. किंवा आपल्या अर्श रोगाधिकारामध्ये शूल असेल अर्शामध्ये तर जो अवघा सांगितलेला आहे तर तो अवघा कोमट पाण्याने घ्यायला सांगतो, त्याच्याने देखील फायदा मिळताना दिसतो. नौशिया वॉमिटिंग साठी तुम्हाला कामदुधा एलादी जी छर्दीत आलेली आहे ती म्हणजे कामदुधा हा कल्पना त्या जोडीला एलादी ही कल्पना उत्तम पद्धतीने काम करताना दिसते. काही काही वेळा मशी कल्पना देखील वापरावी लागते म्हणजे आमदकी मशी असेल धात्री मशी म्हणतात हे देखील वापरतात. पाठा आणि तमासा हे कॉम्बिनेशन कुठे कुठे वापरता येईल असे प्रश्न. पाठा तमासा तुम्ही वापरलेला आहे म्हणजे कोल्हटकर सरांचा खूप आवडता पाठ होता पाठा तमासा, पाठा तमासा मिश्रण आरशातला आलेला पाठ आहे. आरशातल्या वेदनाहर म्हणून चरकांनी आलेला पाठ आहे पाठा तमासा. तर प्रामुख्याने बुधाच्या ठिकाणच्या आरशाच्या शुलावरती वापरावा, त्याचे जे कॉम्बिनेशन आहेत त्यांचे वेगवेगळ्या आरशांवरती वेगवेगळे उपयोग आहेत, त्यामुळे त्याच्या आता डिटेलमध्ये जायला नको. पण पाठादमाचं हे मी स्वतः बुध शुलात आरशजन्य शुलात परिकर्तिकाजन्य शुलामध्ये वापरतो. सर अजून वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात म्हणजे गाडगे सर म्हणजे कोल्हापूर पाठादमाचं मिश्रण हे वेगवेगळ्या ठिकाणी अजून ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वापरतात. तर तिथे तुम्हाला रस आणि रक्ताची दृष्टी आढळते प्रामुख्याने, तिथे तुम्हाला पाठादमाचं हे छान काम करतात. इचिंग स्पेसिफिकली इव्हिनिंगला असेल आणि दाह होत असेल ओल्ड पेशंट मध्ये म्हणजे अॅलोपॅथी एक औषध घेऊनही जर उपचार नसेल तर अशा पेशंट मध्ये स्थानिक चिकित्सा काय करायची. इचिंग स्पेसिफिकली इव्हिनिंगला होत असेल तर मॅक्झिमम वेळा तो वृक्षता असेल इव्हिनिंगला ओल्ड वाताच्या कलात होती. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ओल्ड एज पेशंट म्हणजे तुम्हाला दोन्ही जर का हेतू वाताचे सापडत असतील तर माझ्याकडे एक रुग्ण होता की ज्याच्या बाबतीत म्हणजे केवळ स्नेहसदनाने उपचार मिळाला म्हणजे त्वचा कोरडी पडल्याने खाज येते, हा वाताच्या मुळे तिथला कफाचा क्षय झाल्यामुळे होणारी कंडू ही अवस्था आहे. तर
तर त्याच्या ठिकाणी तुम्हाला स्निग्धता आणणारे चंदन मला लक्षात येते, त्यासारखे तेलाने अभ्यंग आणि स्वेदन याच्याने तो कंडू गेलेला आढळून येईल. त्यामुळे फक्त हेतू बघा, जर का वात म्हणजे वार्धक्य हा हेतू आढळत असेल तर तो स्निग्धता आणणं आणि त्याच वेळेला तिथं आर्द्रता आणण्यासाठी स्वेदक हे कल्पना, म्हणजे स्वेदक्षयामध्ये कंडू हे लक्षण आहे. मग वात म्हणजे वृद्धत्वामध्ये अनेकदा स्वेदक्षय हे देखील आढळतं, म्हणजे त्याला स्वेदन कर्म करावं लागतं मृदू बाष्पजनस्य. नवीन प्रॅक्टिस सुरू करत असताना एखादा प्रॅक्टिकल प्रश्न आहे की सुरुवातीला किमान किती हजारांची औषधांची इन्व्हेस्टमेंट करावी, असा हे प्रश्न विचारलेला आहे. या संदर्भात काय सांगते, इन्व्हेस्टमेंट करावी माझं सोपं म्हणणं की तुमचा शेल्फ लाईफ पिरियड माहिती आहे. मी सुरू करताना काहीतरी 5,000 औषधं घेतली असेल, काही असेल रुग्ण येत आहेत आणि वापरले जात आहेत अशी औषधं वापरत सुरुवातीला. म्हणूनच मी मिनिमम सांगितले की तुमच्याकडे रुग्ण बाबा माझ्याकडे महिन्याला 100 रुग्ण येणार असतील, तर महिन्याच्या 100 रुग्णांना किती औषध पुरेल मला याचा अंदाज घेऊन ठेवावा आणि त्याच्यानुसारच पुढे जावं असं सांगून ठेवणं की बाबा हा तू इतक्या हजाराची घे असं करणं योग्य नाही ठरणार असं मला वाटतं. आणि सुरुवातीला तर मी सांगेन की प्रिस्क्रिप्शन प्रॅक्टिस करावी. ही जी औषधं आहेत ती प्रिस्क्रिप्शन मध्ये बाजारात उपलब्ध आहेत मानसिक ग्रुप, ती तुम्हाला घेऊन नाही ठेवावं लागत. तुम्ही प्रिस्क्राईब करा, पेशंटला घ्यायला सांगा. सुरुवातीच्या काळात स्वतःवरचा बोजा कमी ठेवा, रुग्णांवरचा बोजा वाढवा. गोदंती भस्माचा उपयोग आणखीन कुठे कुठे करू शकतो? मी गोदंती भस्म हा शुलामध्ये उत्तमरित्या वापरतो. तिरशुला तिरशुलाच्या पेशंटमध्ये गोदंती उत्तमरित्या काम करताना छानच म्हणजे अप्रतिम काम करताना म्हणजे तुमच्या शिरशुलाचा मग असा प्रश्न होता सूर्यावरचा किंवा मायग्रेनचा, त्याच्यामध्ये सुचेकर गोदंती हे उत्तम प्रकारे काम करतात. गोदंती हे प्रामुख्याने पित्तघन आहे, कारण पित्ताच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये काम करतात. दुर्गाजनक शूल असेल, मायग्रेन मधला शूल असेल, शिरशुला असेल तर तुझं छान काम करत. हो हो, मला वाटते थांबूयात सर, कारण की प्रश्न तर येतच राहतील. पण तुम्ही परत एकदा, मी आयुर्वेद अध्ययन नांदेड तर्फे वैद्य कौशिक दाते सर यांचं पुनश्च मनापासून मी आभारी आहे की सरांनी वेळात वेळ काढून अत्यंत प्रॅक्टिकली व्यवहारी उपयुक्त असणाऱ्या विषयावर आपल्याला उद्बोधन केलं. पुन्हा एकदा जेव्हा आपण सरांना विनंती करू तेव्हा सर आणखीन एक एखादा नवीन विषय घेऊन आपल्या पुढे मांडतील, स्वतःचं चिंतन मांडतील आणि आपल्या सर्वांचं वैद्यवर्गाचं उद्बोधन करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा आयुर्वेद अध्ययन नांदेड तर्फे सरांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद सर. Thank you.